परमवंदनीय चैतन्य महाराज माझ्या हे आपल्या जन्माच्या पूर्वी निर्माण झालेले असतात.
आपण असे ते पर्यंत असे तोपर्यंत ते रुग्णांमध्ये आपल्या जीवनाचा एक आधार म्हणून राहतात आणि आपली नंतर ते रुग्णानुबंधन आपल्या जीवनाचा संदर्भ होऊन राहतात. अशी काही रुग्णानुबंध आपल्या जीवनामध्ये फार मोजके असतात आणि त्या रुग्णानुबंधाची श्रीमंती ही कदाचित अनेक मोठ्या श्रीमंतांना लाजलेली अशी असते. अशा श्रीमंत रुग्णानुबंधामध्ये मी वाढलो याचा मला खूप मोठा अभिमान आहे आणि मी स्वतःला अधिक जास्त भाग्यवान समजतो तो आणखीन एका कारणाने. ते कारण म्हणजे ज्या व्यासपीठावर ज्या व्याख्यानमालेच्या अंतर्गत मी आता उभा आहे त्या व्याख्यानमालेमध्ये खूप मोठ्या महापुरुषांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. या व्याख्यानाकरता स्वतंत्र वेळ दिलेला आहे आणि तो वेळ केवळ व्याख्यान म्हणून दिलेला नसून या परिवाराशी असणारा तो एक ऋणानुबंध आणि या व्याख्यानमालेतल्या नोंदणी अशा विषयांच्या चिंतनाकरता त्यांची झालेली प्रवृत्ती हे त्या महापुरुषांच्या उपस्थितीचं एक फार मोठं कारण आहे. मी तर गेली तीन पिढी इथे येतोच आहे. माझे आजोबाई या व्याख्यानमालेमध्ये बोलून गेलेले आहेत. माझ्या वडिलांनी या व्याख्यानमालेच्या अंतर्गत काही व्याख्यानं दिलेली आहेत आणि गेली काही वर्ष निदान 8-10 वर्ष तरी माझ्या आठवणीप्रमाणे मी येतोच आहे. मी कदाचित चुकतही असेल परंतु सेतू माधवराव पगडेपासून मामांपासून ते अगदी परवापर्यंत आपण अनुभवलेले वक्ते महाराष्ट्रातले थोर दिग्गज आदरणीय श्रद्धेय वैकुंठवासी रामभाऊ शेवाळकर आदरणीय श्रद्धेय वैकुंठवासी शिवाजीराव भोसले यांच्यापर्यंत आपण त्यांना ऐकलेलं आहे आणि गेल्या काही वर्षापूर्वी या निवडक व्याख्यानाविषयी एक सीडी सुद्धा इथे प्रकाशित केली गेली होती. ते महापुरुष ज्यांनी आपलं जीवन एका विशिष्ट विषयाकरता खर्च केलं एका चिंतनामध्ये एका विशिष्ट विषयाच्या चिंतनामध्ये अशा पद्धतीचं सगर्भ चिंतन करून मूलगामी चिंतन करून त्या विषयामध्ये आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा एक स्वतंत्र ठसा उमटवला. या महापुरुषांनी ज्या जागेवर उभं राहून हे चिंतन मांडलं त्या जागेवर उभं राहण्यामध्ये मला धन्यता वाटेल याच्यामध्ये नवल वाटायचं काही कारण नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. प्रतिवर्षी मी हे सांगत आलेलो आहे आणि याही वर्षी त्याची पुनरावृत्ती करताना मला कोणता संकोच नाही आहे की इथे येताना मी एका वेगळ्या विचाराने येतो. कार्यक्रम मी रोजच करतो, कीर्तन करतो आहे, प्रवचन करतो आहे, क्वचित प्रसंगी व्याख्यानही करतो आहे. संत वाङ्मयाशी संबंधित हे सगळे विषय असल्यामुळे कारण माझ्या विचाराला ज्या मर्यादा आहेत त्या तेवढ्याच असल्यामुळे इतरत्र जाताना त्या विषयावर बोलताना मी निसंकोच भूमिकेतून मांडत असतो. माझे स्वतःचे विचार असोत अथवा संत वाङ्मयातून आधार घेऊन त्याचं केलेलं विवरण किंवा विकास असेल पण ते करत असताना मी निसंकोच असतो, निर्भीड मनानं ते मांडतो. मला काय मांडायचं आहे याची मला जाणीव असते. ते मांडताना मला काही भीती वाटत नाही पण माझा अनुभव असा आहे की या व्याख्यानमालेला येताना मात्र मी थोडासा भयगेला असतो. माझ्या मनामध्ये संकोच जरी नसला तरी एक आदरयुक्त भीती असते. ती भीती अर्थात दोन कार्यांची, एक तर ज्यांना आपण अनेक वर्ष ऐकत आलेले आहात आणि ज्यांच्या व्याख्यानानं आपलं मन आणि आपले कान तृप्त झालेले आहे अशा नाशिकांसारख्या श्रोत्यांच्या समोर बोलणं मी पुण्यातला असलो तरी
मला थोडंसं भय निर्माण करणार असत. महाभारतामध्ये असं एक वचन येतं की ज्यांनी अमृत प्यायलेलं आहे त्यांना कांजी पिण्यामध्ये काय स्वारस्य असते. जे अमृताचं पाषण करतात त्यांना थोडीशी कडू औषधं सेवन करण्यामध्ये काय आनंद वाटत असेल, काही ते त्याच्याकडे ज्या तुच्छतेने बघते. तसं आपण सेतुमाधवराव पगडेंपासून ते आदरणीय शिवाजीराव भोसलेंपर्यंत या सगळ्या वक्त्यांना ऐकत आलेले आहात, त्यांच्या अमृतवाणीनं आपले कान तृप्त झालेले आहे. आणि त्याच व्यासपीठावर त्याच व्याख्यानमालेच्या अंतर्गत माझ्यासारख्याची कडू कांजी आपल्या समोर ठेवणं, कदाचित आपण उदार मनानं ते मोकळ्या मनानं ऐकावे त्याचं कदाचित कौतुकही कराल, परंतु ते देताना माझ्या सारख्या वक्त्याला माझ्या स्वतःच्या मर्यादा माहिती असताना जी काही भीती वाटणं स्वाभाविक आहे ती भीती माझ्या मनामध्ये ही व्याख्यानमाला संपेपर्यंत आणि संपल्यानंतर पुढच्या व्याख्यानमाले सुरू होईपर्यंत ती भीती राहणारच आहे याची मला कल्पना आहे आणि ती आपल्याला असावी याच्याकरता ही प्रस्ताव आहे. दुसरी थोडीशी गोष्ट मला घाबरवणारी असते ती म्हणजे या व्याख्यानमालेचे मला दिले गेलेले विषय. मी हे मागे बोललेलं की हे विषय भाऊ देतात आणि हे विषय पूज्य भाऊ मला का देतात, कदाचित माझ्यासाठी इतर कोणी वक्ता असेल तर त्याला भाऊंनी स्वातंत्र्य दिलं असतं की तुम्हाला जो विषय आवडेल तो तुम्ही इथे मांडणार. मागे असं दोन तीन वेळेला झालेलं आहे. कदाचित हे स्वातंत्र्य मी हिरावून घेतलं तर भाऊ मला ते देतील, परंतु काही स्वातंत्र्याच्या अधिनिवेशामध्ये आणि काही स्वातंत्र्याच्या उपभोगाच्या आनंदापेक्षाही काही पारतंत्र्यही आनंददायक असतात. त्याच्यामध्ये भाऊंच्या विचारांचं पारतंत्र्य हे मला नेहमी आनंद देणार, कारण मला दिले गेलेले विषय हे जरी संत वाङ्मयाशी संबंधित असेल तरी ते अनवट रागासारखे असतात. एखादा गायक आपल्याला माहिती असणारा आणि ज्याचा सराव झालेला आहे अशा रागांची जी सुरावट मांडत असतो आणि श्रोत्यांकडून वाहवा मिळवत असतो त्या गाण्याचा आनंद, त्याला श्रोत्यांना सुख दिल्याचा आनंद आणि श्रोत्यांना काहीतरी चांगलं ऐकल्याचा आनंद जर मिळत असला तरी कुमारजींसारखा एखादा गायक असा असतो की तो नेहमी अशा सुपरिचित वाटेवरून जाण्यापेक्षा एखादी अनवट वाट निवडत असतो आणि ज्या वाटेवरून श्रोत्यांना आपल्याबरोबर घेऊन जाण्यामध्ये तो धन्यता मानत असतो. असा एखादा या विश्वातला नसलेला असा एखादा गायक कुमारजींसारखा, तो जशी अनवट रागाची मांडणी करतो आणि त्याच्याकरता काहीतरी विशेष चिंतन करून श्रोत्यांसमोर प्रकट होत असतो, तसे मला दिले गेलेले विषय अनवट असतात. नेहमी ज्या विषयावर चिंतन केलं जातं त्या विषयावर डोळे झाकून बोलायचं ठरवलं तर मी बोलत नाही, कारण तेच ते विषय असतात. कर्मयोग तोच आहे, ज्ञानयोग तोच आहे, दिली जाणारी उदाहरणं साधारण तीच असतात, साधारण प्रमाण माहिती असतात, साधारण विषयाचा आवाका माहिती असतो. ते विषय नित्यनूतन आहे हा जरी भाग वेगळा असला तरी सुद्धा मांडणारा वक्ता नित्यनूतन नसतो ही वस्तुस्थिती सुद्धा श्रोत्याने बऱ्याच वेळेला लक्षात घेतली पाहिजे. आणि इथे येताना मला दिले गेलेले विषय हे असे नेहमी अशा पद्धतीचे असतात की ज्याच्याकरता मला स्वतंत्र चिंतन करावंच लागतं, मला स्वतंत्र त्याने काहीतरी विचार करावा लागतो आणि तो विचार करत असताना या विषयाच्या भावना असणारी माझ्याकडून असणारी अपेक्षा हा एक स्वतंत्रच विषय. कदाचित हा विषय सुद्धा या व्याख्यानमालेचा विषय होऊ शकतो इतका तो स्वतंत्र आहे, परंतु तरी सुद्धा काहीतरी एक विशेष मांडणी विशेष चिंतन करून मला यावं लागतं. आणि जेव्हा आपण अभ्यास करून येतो तेव्हा अर्थातच तो अभ्यास यथार्थ त्याला मांडला जाईल का नाही याची भीती असणं हेही तेवढं स्वाभाविक असत. काही वेळा शिकवण्याचा अनुभव घेतला आणि मला त्या अनुभवातून जे कळलं दोन पद्धतीचे विद्यार्थी माझ्या समोर दिसले. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना कोणताही विषय द्या ते फार निर्भीडपणाने ते मांडतात. त्याची कारणं दोन,
एकतर त्यांचा अभ्यास परिपूर्ण असतो किंवा त्यांचा अभ्यास काहीच नसतो. अभ्यास न करणारा विद्यार्थी जेवढा बेधडकपणे विषयाची मांडणी करू शकतो तेवढा अभ्यास करून आलेला विद्यार्थी करू शकत नाही. आणि माझ्या सुदैवाने मी थोडस पाहून आलोय, त्यामुळे मला भीती वाटणं स्वाभाविक. विषय वेगळा, विषय आपल्या कानावरून गेलेला असेल तरी त्याचा पुनरुच्चार करतो. संत रामदास ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री आहे. मानसशास्त्र, त्यातही आधुनिक मानसशास्त्र, संत रामदास हे मानवाच्या जीवनाच्या कल्याणाची गंगोत्री आहे असा जर विषय मला दिला असता तर मला काही भीती वाटली नसती. पण आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला एक वक्ता म्हणून ती जबाबदारी दिली जाते. त्यावेळेला मी थोडासा या दोन विषयामधल्या सोपानाचा सोपानाची बांधणी करण्याकरता थोडासा डळमळतो. आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री जर संत वाङ्मय असेल, मी थोडासा मागून विचार करत आहे. माझा विचार थोडासा मागून आहे. संत वाङ्मयाला कुठल्या तरी शास्त्राची गंगोत्री म्हणणं हे कितपत उचित आहे? कारण गंगोत्री हा शब्द कोणत्या अर्थाने येतो? प्रारंभ, गंगोत्री हा शब्द गंगेचा उगम जिथून होतो ते स्थान म्हणजे गंगोत्री. म्हणजे जिथून काहीतरी प्रारंभ होतो, जिथून कुठल्या विचाराला नव्याने सुरुवात होते त्याला आपण सहसा गंगोत्री असं म्हणतो. गोमुख, प्रारंभ, सुरुवात या अर्थाने गंगोत्री शब्द वापरला जातो. संत वाङ्मय हे कुठल्या तरी शास्त्राची गंगोत्री मानावं असं आहे का, हा पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये आला. त्याचं कारण सांगतो. विषय गंभीर आहे. गंभीर असल्यामुळे ते गांभीर्य राखूनच मला या विषयाची मांडणी करावी लागणार आहे याची मला कल्पना आहे. पण माझा पिंड हा कीर्तन करायचा आहे, त्यामुळे फार काळ गंभीर राहणं हे माझ्या स्वभावामध्ये नाही. पण तरी सुद्धा विषयाच्या गांभीर्याला कुठेही धक्का न लावता मला थोडस पुढे जावं लागणार आहे. आणि स्वाभाविक त्याच गांभीर्याची अपेक्षा मला श्रोत्यांकडूनही असणारे की श्रोत्यांना एखाद्या वक्त्याकडून असू शकते. आणि या दृष्टीने विचार करताना खरंच संत वाङ्मय कुठली शास्त्राची गंगोत्री मानावी काय? कारण संत वाङ्मयाने आतापर्यंत नव्याने काही सुरू करून आपल्या हातामध्ये दिलं असं संत वाङ्मयाच्या अभ्यासावरून आपल्याला वाटत नाही. संतांनी नवीन काय दिलं? नवीन कोणतं शास्त्र संतांनी निर्माण केलं का? नवीन तत्वज्ञान मांडलं का? नवीन समाजशास्त्र निर्माण करून दिलं का? नवीन मानसशास्त्र निर्माण करून दिलं का? नवीन तर्कशास्त्र समाजाला दिलं का? कि आतापर्यंत चालत आलेला तत्वज्ञानाचा एक विचार जो परंपरेने चालत आला, मौखिक आणि शाब्दिक अशा दोन्ही परंपरेने जो विचार आतापर्यंत आजच्या समाजाच्या हातात आला, त्या सगळ्या तत्वज्ञानाला एका अर्थाने तिलांजली देऊन नवीनच काहीतरी तत्वज्ञान संतांनी मांडलं का? तर या सगळ्याचं उत्तर नाही. संतांनी कोणतंही नवीन तत्वज्ञान मांडलं नाही. संतांनी कोणत्याही शास्त्राची नवीन शाखा कधी सुरू करून दिली नाही. जे चालत आलेलं आहे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि तेच आम्ही तुम्हाला सांगतो आहोत अशी संतांची प्रमाण आपल्याला दिसून येतात. अगदीच उदाहरणादाखल दोन प्रमाणं द्यायची तर एक ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण देतो, एक तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो. कारण ज्ञानवा तुकाराम हा संत वाङ्मयात किंवा वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थाने तो मूलमंत्र असावा असा तो आहे. विनोबा भावे असं म्हणत असत की ज्ञानोबा तुकाराम हा मध्यमपदलोपी समाज आहे.
की त्याच्यामध्ये फक्त या दोनच संतांच्या नावाचा उल्लेख आला म्हणून या दोनच संतांचा विचार करावा असं नाही, तर यामध्ये सगळेच सगळेच संत या दोन संतांच्या अंतर्गत येऊन जातात. निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची एक संत वाङ्मयाची परंपरा वारकरी संप्रदायाने स्वीकारली आहे. अर्थात या संतांच्या नंतर संत झाले नाहीत असं नाही, परंतु विचाराची एक मर्यादा असावी, प्रमाणांची एक मर्यादा असावी आणि प्रमाण सर्वमान्य असावीत याकरता म्हणून ज्या मर्यादा घालणं आवश्यक असतं प्रमाणांच्या विचाराकरता, ती मर्यादा मान्य करता म्हणून निवृत्तीनाथ महाराज ते निळोबाराय ही परंपरा आपण स्वीकारली. याच्यामध्ये हे सगळेच संत ज्ञानोबा तुकाराम हे म्हटल्यानंतर हे सगळेच संत त्या अंतर्गत येतात म्हणून याला मध्यम पदलोपी समास असं म्हणायचं. मला त्या समासाच्या विवरणामध्ये आता कोणतंही स्वारस्य नाही. संस्कृतामध्ये न्याय काय असत की डोळ्यामध्ये कोवलेली मोत्यांची माळ, ती जेव्हा माळ तयार होते तेव्हा ती माळ जर आपल्याला सरसकट उचलायची असेल तर त्या माळेचं एक टोक आपल्याला उचलून चालणार नाही. एक टोक आपण जर त्या दोरीचं उचललं तर अर्थातच सगळे मोती दुसऱ्या बाजूने गळून जातात, दुसरं टोक उचललं तर पहिल्या बाजूने गळून जातात. सगळेच मोती आपल्याला उचलायचे असतील तर एक काम केलं पाहिजे, दोन्ही टोक हातात धरून उचलली पाहिजे म्हणजे सगळी माळ हातात येईल. हा जसा एक न्याय तसंच ज्ञानोबा तुकाराम म्हणत असताना एक टोक हे आणि एक टोक तुकाराम महाराजांचं असं दोन्ही टोक उचलली सगळे मोती आपोआप संतवाङ्मयातले आणि संत जीवनातले ते सगळेच आपल्या हातात येतात म्हणून फक्त ज्ञानोबा तुकाराम हे दोन टोक उचलायचे. आतमध्ये ती सगळेच मोत्यांची माळ आहे. आणि याच न्यायानं एक ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आणि एक तुकाराम महाराजांचं प्रमाण मी देऊन पुढे जातो. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण सगळंही देत नाही, जे आपल्याला सर्वांना मुखोद्गत आहे ते हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जे काही नामाचं किंवा तत्वाचं प्रतिपादन मी माझ्या ग्रंथामधून करतो आहे ते प्रतिपादन माझ्या मनाने मी केलेलं नाही, मग हे मला दिलं कुणी? ज्ञानेश्वर महाराजांचे स्पष्ट शब्द आहेत, निवृत्तीने दिलेले माझे गती. हे माझ्या मनाचं नाही, मी स्वतंत्रतेने निर्माण केलेलं नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराचा आवाका, ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराची शैली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली विचारांची मांडणी ही जर आपण थोडीशी बारकाईने तपासली तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराज हे कोणत्याही दर्शनकारापेक्षा कमी कुठेही नाही. त्यांनी जर ठरवलं असतं तर एक स्वतंत्र दर्शन त्यांना निर्माण करता आलं असतं, त्यांनी ते त्यांना ते करणं शक्यही होतं, पण सुदैवाने त्यांनी ते केलं नाही. मी सुदैवाने हा शब्द पुन्हा एकदा जाणीवपूर्वक उच्चार. स्वतंत्र मताची स्थापना करणं ज्ञानेश्वर महाराजांना अवघड होतं का? काही अवघड नव्हतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाटत पुसतो, अयोग्य ही मी न पवतो की जाईल असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आदिनाथापासून ते निवृत्तीनाथ महाराजांपर्यंतची आपली परंपरा ज्ञानेश्वरीच्या शेवटी मांडतात आणि याच परंपरेने मला जे माझ्या हातामध्ये आणून दिलं तेच मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आहे अशी भूमिका आपल्या समोर ठेवतात. अठराव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली ही सगळी मांडणी जर आपण बघितली तर आदिनाथांपासून ते गहिनीनाथांपर्यंत केलेला विचार आणि गहिनीनाथांपासून जगताच्या अत्यंतिक कल्याणाच्या तळमळीपोटी हा विचार निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत तो कसा आला आणि निवृत्तीनाथ महाराजांची जगताच्या कल्याणाची जी काही तळमळ होती, जी काही तडफड होती, जी काही धडपड होती ती सगळी त्याच्या सकट ते तत्वज्ञान निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्या हातामध्ये कशा पद्धतीने दिलं याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी व्यवस्थितपणाने आपल्याला मांडून दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासांचे उपकार मानले, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरु परंपरेचे उपकार मानले, म्हणून माझे इच्छे श्वासोश्वासही प्रबंध होवावे, गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे, अरे गुरुकृपा काय करत नाही, या गुरुकृपेने मला सगळंच दिलेलं आहे. आणि मग क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णपुहरी हे सांगत सांगत ज्ञानेश्वर महाराज जे पुढे बोलतात, मग आर्ताचे मी बोलसे गीतार्थ ग्रंथन विषय वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ.
अर्थाचे जी गोरसे आहे ती अर्थता सुद्धा मी स्वतंत्र निर्माण केलेली नाही आहे. जगताचं कल्याण व्हावं ही भावना सुद्धा माझी स्वतःची माझ्या मनातून निर्माण झालेली नाही, ती सुद्धा मला परंपरेने मिळालेली आहे. हे ज्ञानेश्वर महाराज बोलून जातात. अनुभवामृतामध्ये आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने बोलताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, आता उपाय वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. सद्गुरु तत्व हे अमूर्त आहे, पण जगताच्या कल्याणापोटी जी काही करुणेचं मूर्तिमंत रूप घेऊन ते प्रकट होतात तेच सद्गुरु. परमात्म्याबद्दल परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या अंतःकरणामध्ये ही तळमळ नाहीये असं मला म्हणायचंच नाही. कदाचित जगाचं कल्याण व्हावं असं देवाला वाटतही असेल, मी खात्री देत नाही असेल, पण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना वाटतच वाटत याची मात्र खात्री देत आहे. मला त्या तपशिलातही आता जायचं नाही आहे, पण एक वाक्य बोलून पुढे जाईल. आपल्या एखाद्या अत्यंतिक अंतरंग भक्ताबद्दल ज्या वेळेला अत्यंतिक तळमळ वाटते तेव्हा जो प्रकट होतो तो देव आहे, पण संपूर्ण जगताच्या हिताची अत्यंतिक तळमळ वाटल्यानंतर जे प्रकट होतात ते संत असतात. देव आणि संत माझ्या दृष्टीने एवढाच फरक आहे. एकाबद्दलची तळमळ देव प्रकट होतो, जगाबद्दलची तळमळ संत प्रकट होतात. याचं विवरण करण्याचं मला आत्ता काही कारण नाही आहे, हेतू नाही आहे. माझा मुद्दा एवढाच होता की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्राप्त झालेलं जे काही तत्वज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आपण स्वतः निर्माण केलेलं नाही, ते परंपरेने चालत आलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्या हातामध्ये दिलेलं आहे ही भूमिका बोलून दाखवली. गुरुक्रमे लादले समाधी धनजी आकुले ते ग्रंथ बांधव निधी दिले गोसावी मज. कुणी दिलं? दोन अन्वय लागतात. मज गोसावी ग्रंथ बांधव निधी दिले असंही होतं, किंवा गोसावी मज ग्रंथ बांधवनी दिलेले असं होतं. त्या गोसावींनी गोसावींनी म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी तो ग्रंथ माझ्या तो विचार माझ्यामध्ये दिला. एक प्रमाण. तुकाराम महाराजांचं प्रमाण अगदी समान सांगायचं झालं तर तुकाराम महाराजांनी आपल्या अवताराची मीमांसा करताना स्पष्टपणानं सांगितलंय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच धावे वर्ताया. जे ऋषी बोलले तेच वर्तन करून दाखवण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत. आमच्या मनाने आम्ही काहीही निर्माण केलेलं नाही. मी पुन्हा एकदा माझ्या विचाराकडे जातो. मला इतकंच मांडायचं आहे की जेव्हा एखाद्या शास्त्राची गंगोत्री म्हणून संत वाङ्मयाचं चिंतन आपण करतो त्यावेळेला संत वाङ्मयाला शास्त्राची गंगोत्री म्हणता येतं काय? तर माझं त्याच्यावरच उत्तर आहे नाही. कारण संतांनी कुठल्याही विचाराला नव्याने प्रारंभ केलेला नाही. संतांनीच काय, गीता सांगणारे भगवानच गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये हे म्हणतात आहे की मी जे अर्जुना तुला सांगतो आहे ते माझं नाही आहे, हे मागून चालत आलेले ते मी तुला सांगतो आहे, हे माझं नाही आहे, हे मी तयार केलेले तत्वज्ञान नाही, कर्मयोग मी सांगितलेला नाही आहे. कुर्वन्येव कर्माणि जिजीषे शतं समहा तोयं कामयतेतोऽस्ति न कर्म लिप्यते न रहे. ईशावास्यांनी सुरुवातीलाच बोलून दाखवलंय, ईशावास्य अगदी पहिले उपनिषद. हे औपनिषदिक तत्वज्ञान आहे, हे वैदिक तत्वज्ञान आहे. मी तुला जे ज्ञान सांगतो ते माझं नाही आहे, हे ज्ञान परंपरेने चालत आलेलं आहे. मला दिलं माझ्या गुरुजींनी, दिलं त्यांना, दिलं त्यांच्या गुरुजींनी, दिलं. जो योग सांगितला गेला तो भक्ती योग असेल, तो अष्टांग योग असेल, तो हठयोग असेल, तो कर्मयोग असेल, तो ज्ञानयोग असेल, तो उपासना योग असेल, तो क्रमयोग असेल, कोणताही योग असेल तो मी निर्माण केलेला नाही. त्यामुळे आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री म्हणजे संत वाङ्मय आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर आहे नाही. कारण संत काही निर्माण करून देत नाही. मागे मी एकदा आपल्याशी हे बोललो होतो, मला आठवतं, कोणतंही तत्वज्ञान कोणताही विचार हा नव्याने निर्माण होत नसतो. हा नव्याने कधीच निर्माण होत नाही. गीतेचा विचार नव्याने आला का? नाही आला. ज्ञानेश्वरी नव्याने सांगितली गेली का? नाही सांगितली गेली.
तुकाराम महाराजांचे अभंग हे नव्याने आले नाही आले, कुठेतरी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते या मताला अनुसरूनच तुकाराम महाराज म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा तेच बोलतात, भाष्यकारा ते वाटपुसतूच आम्ही चाललेलो. एका विद्वानाने मला याचा फार चांगला अर्थ सांगितला, तो असं म्हणाला हे भाष्यकारा ते वाटपुसतू याच्यामध्ये भाष्यकार कोण घ्यायचं त्याच्यामध्ये फार वाद आहे, आणि वाद करण्यातच आपलं सगळं जीवन व्यतीत करणाऱ्यांना हल्ली विद्वान म्हणतात हे मला नंतर कळलं. भाष्यकारावर राव अनुस्वार द्यायचा का न द्यायचा याच्याबद्दल वाद आहे. भाष्यकारांते वाटपुसतू असं म्हणायचं का नाही, कारण राव अनुस्वार दिला तर ते बहुवचनी रूप होतं, अनेक भाष्यकारांना वाट विचारली असा त्याचा अर्थ होतो. आणि जे एखाद्या विशिष्ट मताचे अभिमानी अभिनिवेशी असतात ते असं म्हणतात की राव अनुस्वार दिलेला असला तरी सुद्धा प्रत्येक अनुस्वार हा बहुवचन सिद्ध करत नाही, बरेच अनुस्वार हे आदरार्थी एकवचन सुद्धा सिद्ध करतात. भाष्यकारांना वाट विचारत जातो असं म्हणण्यामध्ये भाष्यकार म्हणजे अनेक भाष्यकारांना जातो असं नाही, ते एकच आहे शंकराचार्य, परंतु त्यांना आदरयुक्त बोलायचं म्हणून भाष्यकारांना आदरार्थी एकवचन म्हणा. याच्यामध्येच अनेक लोकांची आयुष्य गेली. पण मला कधी कधी गमत वाटते, एक अनुस्वार ज्ञानेश्वर महाराजांनी दिला तर लोकांची आयुष्य गेली आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरी करता किती द्यावे लागते. भाष्यकारांना वाट विचारत आम्ही चाललेलो, मला त्यांनी सांगितलं हे वाट पुसतो हे वाट विचारणं नाही आहे, जे भाष्यकार होऊन गेले त्यांची वाट आम्ही पुसली. भाष्यकारा ते वाट पुसतो याचा अर्थ पुसून टाकली आम्ही त्यांची वाट, त्यांची मतमतांतर पुसून टाकली, नवीन मताची स्थापना केली असा त्याचा अर्थ होत नाही. ज्ञानेश्वरीच्या वाचनाची आणि गोव्यांचा अर्थ लावण्याची ज्यांना सवय आहे त्यांना पुसतो हा शब्द पुसणे या जुन्या मराठी प्रमाणे घ्यावा लागेल, नवीन मराठी प्रमाणे घेता येणार नाही. पुसणे म्हणजे विचारणे याचा अर्थ ते घ्यावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात माझं नाही आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं नाही आहे, मग ही कशाची गंग होते. कोणतंही तत्वज्ञान नव्यानं कधीही निर्माण होत नसतं त्याचा सरळ युक्तिवाद आहे, कारण जर ते नवीन असेल तर ते तत्वज्ञान तरी नसेल, आणि जर ते तत्वज्ञान असेल तर ते नवीन तरी नक्की नसेल. नवीन तत्वज्ञान असा शब्दप्रयोग नाही आहे, नवीन मानसशास्त्र शब्दप्रयोग नाही आहे, नवीन समाजशास्त्र समाजशास्त्र तेच आहे, मग फरक कुठे पडतो. म्हणून मी गंगोत्री हा शब्द माझ्या अनुकूल अर्थाने जो लावून घेतो तो याच अर्थाने आहे, मला त्याचं विवरण करून थोडंसं पुढे गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी असेल किंवा गाथा असेल किंवा अन्य संत वाङ्मय असेल, त्यांनी नवीन काही असं आधुनिक मानसशास्त्र निर्माण केलेलं नाही आहे. आम्ही त्याला गंगोत्री आपण म्हणत असू तरी तिथून तो प्रारंभ झालेला नाही आहे, मग हे गंगोत्री म्हणायची कोणत्या अर्थाने, मग संतांचं कार्य काय. गीतेकडची आपण विचार करून पहा थोडासा इतिहासाच्या अनुषंगानं, की ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं प्राकट्य होण्याच्या पूर्वी गीतेकडे बघण्याची एक प्रवृत्ती, जनमानसाची वृत्ती दृष्टी, आणि ज्ञानेश्वरीच्या निर्मितीनंतर गीतेकडे बघण्याची माणसाची दृष्टी याच्यामध्ये अंतर पडलं की पडलं. पूर्वी गीतेकडे बघत असाल तो एक अत्यंत बोजड ग्रंथ आहे, काही काही भरीव तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे, जे तत्वज्ञान फक्त प्रवचन व्याख्यान कीर्तन याच्यामधून मांडायचं असतं. अशाच पद्धतीने त्या गीतेकडे बघितलं गेलं, मोक्षाची एक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कर्मयोग काहीतरी आहे, त्याच्यामध्ये ज्ञानयोग काहीतरी आहे, माणसाने कर्म करावं पण फलाची अपेक्षा ठेवू नये, माणसाने ज्ञानसंपन्न झालं पाहिजे, ज्ञानवान एव बलवान तस्मात ज्ञानमयो भव अशासारखी काही वचनं आपल्या तोंडावर फेकली जात होती. त्या ज्ञानाचा अधिकार विशिष्ट वर्गाला आहे, त्याच्याकरता आपण असा असा अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे, त्याच्याकरता तुम्ही साधन चतुष्टय संपन्न झालं पाहिजे, अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे, मग तुम्ही क्रमयोगाच्या मार्गाने गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. हे पाहिजे 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 या मानवी जीवनाकडून असणाऱ्या अपेक्षांमधून त्या अपेक्षांची परिपूर्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येत नाही ही खंत अंतःकरणामध्ये बाळगून गीतेचं तत्वज्ञान न अंगीकारता माणसाला मरावं लागत होतं ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या आधीची व्यवस्था. पण ज्ञानेश्वरी निर्माण झाल्यानंतर
ही गीता म्हणजे काहीतरी बोजड तत्वज्ञान नसून आपल्या जगण्याचं एक शास्त्र आहे. आपलं जगणं आनंद आनंदित करणारं असं ते वाङ्मय आहे. तुमच्या माझ्या करता भगवान बोलतात याच्याकरता कोणत्या अधिकाराची अपेक्षा नाही आहे. तर आपलं मन जर संशय निर्माण करणारं असेल तर आपण गीता गीतेचं तत्वज्ञान जाणून घेण्याचे अधिकारी असू शकतो. इतकं सरळ अर्जुनाची पाती जे परिसने या योग्य होती म्हणून आपल्या हाताला धरून अर्जुनाच्या पंक्तीला बसवणारी ही ज्ञानेश्वरी आम्हाला गीतेकडे वेगळ्या अर्थाने बघायला लावते. आणि माझ्या दृष्टीनं संत वाङ्मयांनी आपल्या जीवनामध्ये जे काही कार्य केलं असेल तुमच्या माझ्या जीवनामध्ये तर ते इथेच आहे. नवीन शास्त्र गीतेने निर्माण करून दिलं, ज्ञानेश्वरीने निर्माण करून दिलं नाही, संत वाङ्मयाने निर्माण करून दिलं नाही, पण जी शास्त्र चालत आलेली होती आणि ज्या शास्त्रावरती एका विशिष्ट विचारांची पुट चढलेली होती की ज्याच्या आतमध्ये ते शास्त्राचं मूळ स्वरूप जवळजवळ लोक पावत केलेलं होतं त्याच्यावर अशी काजळीची पुट चढलेली होती खरं काय आहे हे सांगणं जवळजवळ दुरापास्त झालेलं होतं. अशा वेळेला त्याच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला संत वाङ्मयाने दिली. हे शास्त्र म्हणजे बोजड आहे, हे शास्त्र म्हणजे अवघड आहे, या शास्त्राचा तुमचा माझ्याशी काही संबंध नाही, एका विशिष्ट विद्वान अशा कोणत्या वर्गातल्या लोकांनीच त्याचा अभ्यास करावा हे सगळं संत वाङ्मयाने मोडून टाकलं. आणि म्हणून संत वाङ्मयाने नवीन शास्त्र निर्माण करून दिलं नाही, पण चालत आलेल्या शास्त्राकडे सामान्य दृष्टीनं बघण्याची आणि त्या शास्त्राला सहजतेनं अंगीकृत करण्याची सवय आणि दृष्टी आपल्याला लावून दिली. हे संतांचे आणि संत वाङ्मयाचे आपल्यावर असलेले सर्वात मोठे उपकार आपण मानले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी नवीन गीता स्थापित केली नाही, नवीन गीता निर्माण केली नाही. जशी भगवद्गीता आहे, रामगीता आहे, उद्धव गीता आहे, पांडव गीता आहे, तशी एक ज्ञानदेव गीता अशी निर्माण केली असते ज्ञानेश्वर महाराजांनी तर त्यांना अवघड होत, पण त्यांनी ते केलं नाही. आहे त्याच गीतेकडे बघण्याची एक सरळ साधी सोपी दृष्टी तुम्हाला आम्हाला प्राप्त करून दिली आणि त्या दृष्टीनं कोणत्याही शास्त्राची संत वाङ्मय ही गंगोत्री मानली आहे. मी त्या अर्थानेच म्हणतो निदान त्या दृष्टीचा प्रारंभ तरी संतांनी आम्हाला करून दिला. मला तुलना करायची नाही, श्रेष्ठ कनिष्ठ तरतम भावाने तर बोलायचंच नाही, पण तरी सुद्धा थोडासा तो दोष पत्करून एका बाजूला गीतेवरचं जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वरी ठेवली तर मी आपल्याला प्रांजळपणाने आचार्यांची क्षमा मागून हे बोलून दाखवेन आणि स्पष्टपणाने बोलेन की आचार्यांचं भाष्य ज्ञानेश्वरीच्या जवळपासही येत नाही. मी स्पष्ट बोलतो, मला आचार्यांच्या भाष्याविषयी काहीच नाही, मी उलट त्या मताचा आहे. माझं स्वतःच मत जर म्हणाल तर मी केवळाद्वैती मताचा पुरस्कार करणारा कीर्तनकार आहे, वारकरी असल्यामुळे ते स्वाभाविकही आहे, परंतु तरी मी हे बोलून दाखवतो. कारण आचार्यांचं भाष्य वाचत असताना आम्हाला ती दृष्टी मिळत नाही जी ज्ञानेश्वरीत मिळते. आम्ही एखाद्या विशिष्ट मताचं ओझं घेऊन आचार्यांचं भाष्य वाचतो, आम्हाला आमच्या मतानं जाण्याचं स्वातंत्र्य आचार्यांच्या भाष्यामध्ये राहत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या भाष्यामध्ये आम्हाला आमच्या मतानं जाता येतं, आमचं मत कुणीतरी बोलून दाखवत आहे याचं समाधान मिळतं आणि अशी स्वतंत्र आणि एक वेगळी दृष्टी देण्याचं कार्य संत वाङ्मयांनी केलं. त्या दृष्टीने मला असं वाटतं की केवळ आधुनिक मानसशास्त्राचीच काय पण मानवी जीवनाचं कल्याण करणारं जे जे शास्त्र या पृथ्वी तलावर उपलब्ध आहे त्या त्या सर्व शास्त्राची गंगोत्री म्हणजे मग संत वाङ्मय ठरत. संतांनी आम्हाला ते करून दिलंय. आमचं जगणं सोपं व्हावं, आमचं जगणं सुलभ व्हावं, आमचं जगणं सहज व्हावं, कोणत्याही विचाराचं अवडंबर म्हणून न स्वीकारता, त्या विचाराला अवडंबर म्हणून न स्वीकारता, तो विचार आणि त्या विचारातलं तथ्य काय, त्या विचाराचा आमच्या जीवनाशी प्रत्यक्षत्वाने येणारा संबंध काय आणि त्या विचाराचा अंगीकार करण्यामध्ये आमच्या जीवनाची व्यवस्था काय याचा विचार संत वाङ्मयाने खूप सहज करून दिला. परमार्थाचं ओझं घेण्यात अर्थ नाही, मानसशास्त्राचं ओझं म्हणून घेण्यात अर्थ नाही, समाजशास्त्र ओझं म्हणून स्वीकारण्यात अर्थ नाही, राजकारण राज्यशास्त्र ओझं म्हणून स्वीकारण्यात अर्थ नाही, तर्कशास्त्र ओझं म्हणून स्वीकारण्यात अर्थ नाही. ते आमच्या जीवनाचं एक अंग झालं पाहिजे.
अगदी साधं सरळ बोलायचं झालं तर मी जीवन जगताना माझ्या शरीरात माझ्या हाताचं माझ्या बोटांचं माझ्या नखाचं मला जर ओझं होत नसेल तर मी जीवन जगण्यामध्ये एका तत्वज्ञानाचाही माझा मला ओझं न वाटलं पाहिजे. म्हणून संत महात्म्यांनी दिलेली आम्हाला अध्यात्माची जी दृष्टी आहे ती दृष्टी अशाच पद्धतीची मला म्हणून अध्यात्माची जी व्याख्या ज्ञानेश्वरी मधून सापडते ती व्याख्या मला कुठेच सापडली नाही. कदाचित माझं वाचन कमी असेल पण जेवढं काही मी वाचलंय त्याच्यामध्ये मला तरी ती दृष्टी मिळाली नाही. काय तत्वज्ञान म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय शास्त्र म्हणजे कोणत्याही शास्त्राचा मूलभूत उद्देश काय असतो. आपण मानसशास्त्राचे अभ्यासक असून तर मानसशास्त्र कशाकरता निर्माण झालं हा त्याची निर्मिती कशी झाली ती किती कोणत्या शतकामध्ये झाली कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी त्याच्या काय काय व्याख्या केल्या याच्या या तपशिलामध्ये जात नाही आता तर त्याची निर्मिती कशा करता झाली तर्कशास्त्राची निर्मिती कशा करता झाली त्याचा मूलग्राही उद्देश काय तत्वज्ञान आमच्यापर्यंत आलं काय उद्देशाने आलं कशाकरता आम्ही तत्वज्ञान ऐकावं. ज्यांनी कोणी ज्या वेदाने पहिल्यांदा ते तत्वज्ञान आमच्या समोर मांडलं असेल त्या वेदाची मुळात काय अपेक्षा असेल की ते तत्वज्ञान आम्ही का ग्रहण करा. ज्यांनी कोणी मानसशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून आमच्या समोर ठेवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला असेल अगदीच अभिनिवेशाने बोलायचं झालं तर पुन्हा वेगापर्यंत जावं लागेल. तर ज्यांनी कोणी ते त्या पद्धतीने मांडून दिलं असेल त्यांचा उद्देश काय असेल की आम्ही ते मानसशास्त्र का अभ्यासावं का त्याचा विचार करा. बर ज्यांनी कोणी या शास्त्राची शास्त्र म्हणून स्वतंत्रतेने मांडणी केली असेल त्यांनी पुन्हा एका करता तर हे नक्की केलेलं नसेल हे सर्वांच्या समाजाकरता सर्वांच्या कल्याणाकरता केलं असेल पण त्याचा मूळ उद्देश काय आहे याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. का मी तत्वज्ञानाचा अभ्यास करावा का मानसशास्त्राचा अभ्यास करावा का समाजशास्त्राचा अभ्यास करावा आणि या सगळ्या उद्देशांचा मूलगामी विचार करत मला ज्ञानोबायांनी केलेली एक अध्यात्माची आणि मानवी जीवनाच्या कल्याणाची व्याख्या सोपी वाटते. दुर्दैवाने मी मगाशी सुदैवाने हा शब्द ज्या जाणीवपूर्वक वापरला त्याच जाणीवेत मी आता दुर्दैवाने हा शब्द वापरतो की दुर्दैवाने आध्यात्मिक मानसशास्त्रीय समाजशास्त्रीय विचारांची स्वीकृती माणसाकडून ज्या सहजतेने व्हायला पाहिजे त्या सहजतेने ती होताना दिसत नाही. थोडस विषयांतर होईल पण स्पष्ट बोलतो. ज्या काही सामाजिक जाणीवा आमच्या प्रगल्भ असायला पाहिजेत त्या दुर्दैवाने नाहीत परंतु एखाद्या माणसाची जर ती सामाजिक जाणीव प्रगल्भ असेल आणि रस्त्यावरून जाताना रस्त्यावर पडलेला कचरा उचलून त्याने जर कचऱ्याच्या पेटीत टाकला असेल तर त्याला असं वाटतं त्यावेळेला की आज मी समाजावर केलेला हा उपकार आहे आम्ही ती जाणीव त्या प्रगल्भतेनं स्वीकारतच नाही आहोत. मला असं वाटतं की मी काहीतरी सामाजिक जाणीव जोपासली म्हणजे मी कुणीतरी वेगळा अरे जे स्वाभाविक आहे जे माझ्याकडून होणंच अपेक्षित आहे. माझ्या घरामध्ये कचरा पडला असेल तर मी उचलून जर तो एखाद्या कचऱ्याच्या पेटीत टाकत असेल तर ते जेवढं सहज आहे तेवढंच सहज मी समाजामध्ये वावरताना असलं पाहिजे ही स्वाभाविक अपेक्षा आहे. परंतु आमच्याकडे ती पद्धत नाही आहे आम्ही त्या विचारात अजून तेवढे गेलेलो नाही आहोत. कारण कामाची वाटणी करण्याची जी पद्धत आम्हाला लागलेली आहे ती ते काम त्याचं आहे ते त्यांनी करायचं आहे हे काम आमचं नाही आमचं काम अमुक आहे आम्ही तेवढंच करणार असा जो एक तिटका एक वर्गीकरण विचाराचं आणि कृतीचं करायची जी सवय दुर्दैवाने आम्हाला लागली त्या वर्गीकरणामध्ये आम्ही कोणीतरी स्वतःला वेगळे समजायला लागलो आणि त्या वेगळे समजण्यामध्ये दुर्दैवाने आमच्या सामाजिक जाणीवा अतिशय गोथट होत गेल्या. आमच्या आध्यात्मिक जाणीवा अधिक कणखर आणि कर्कश होत गेल्या. कर्मकांडामध्ये अडकणं ती कर्म कर्कशता येणं याला जर आम्ही कर्मयोग समजत असू तर कर्मयोगाचा तो कधीही हेतू नव्हता हे आम्हाला ज्ञानेश्वरी आणि गीता वाचल्याशिवाय कळणार. तत्वज्ञान म्हणजे असंच असतं आणि त्या तत्वज्ञानात आपलं मत सोडून इतरांच्या मताचा द्वेषच करायचा असतो याच दृष्टीने आम्ही तत्वज्ञान स्वीकारत असू तर तो दोष तत्वज्ञानाचा नाही आहे तो दोष आमचा आहे. आमच्या सामाजिक जाणीव नाही आहे
वेगळे पण करावं एवढ्याकरता. सामाजिक जाणीवेने संपन्न असलेली एखादी व्यक्ती ती सामाजिक जाणीव जोपासण्यामध्ये आणि सामाजिक कार्य करण्यामध्ये जर लोकोपकार मानत असतील तर त्याची ती जाणीव सुद्धा प्रगल्भ नाही असंच म्हटलं पाहिजे वास्तव खर तर. कारण ते माझं अंगीकृत कार्य आहे, तो माझा स्वभाव असला पाहिजे. हीच बाब तत्वज्ञानाच्या बाबतीत आहे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणजे कुणीतरी फार वेगळा आहे. मग मला वैराग्य आलंच पाहिजे, मग मी सगळ्यांना तुच्छ समजलंच पाहिजे, मग मी विषयाच्या बाहेरच राहिलं पाहिजे, विषयाचा तिटकाराच असला पाहिजे. मी तत्वज्ञानाचा माणूस आहे म्हणजे सिनेमा वगैरे बघायचा नसतो. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणजे क्रिकेटची मॅच वगैरे बघायची नसते. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणजे मी मळलेले घाणेरडेच कपडे घातले पाहिजे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणजे माझे केस पिंजारलेलेच असले पाहिजे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणून माझ्या राहणीमान असंच असलं पाहिजे, समोर येईल ते कोणती चव न घेता मी खाल्लं पाहिजे. कशा करताय अपेक्षा? आम्ही तत्वज्ञानाला सहज बनवण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाला काटेकोर बनवलं, त्या तत्वज्ञानाला कर्कश बनवलं. आणि कर्कश हा शब्द मी वापरतो तो विशेषतः कर्माचा विचार करताना, कर्मशास्त्राचा विचार करताना आपल्याला जास्त पटकन कळेल. तशीच कर्कशता आमची तर्कशास्त्राच्या बाबतीत आहे. आम्ही का तत्वज्ञान अंगीकारावं? कुणीतरी स्वतःला समाजापासून मला स्वतःला वेगळं काढण्यामध्ये जर तत्वज्ञानाचा स्वीकार मी करत असेल तर ते तत्वज्ञानाच्या मूलगामी विचाराच्या विरोधी जाणार नाही का? मानसशास्त्राचा विचार करण्यामध्ये मी जर स्वतःला काही चांगला समजत असेल आणि त्याचा अभ्यासक समजून मी स्वतःला वेगळं काढत असेल तर माझ्या मनाला मी समाज मनाशी एकरूप करण्याचा जो विचार मानसशास्त्र बोलून दाखवतं त्या विचाराच्या विरोधात मी कार्य करतो आहे असं होणार नाही का? जे तत्वज्ञान सर्व भूतांमधला भेद मिटवतं, उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडित मोडित पार्थावास पाहितो ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका. आणि भेदाभेद भ्रम अमंगळ असा वैष्णव निर्माण करणं ही तुकाराम महाराजांची भूमिका. या भूमिकेच्या विरोधात जाऊन मी तत्वज्ञानाचा स्वीकार करतोय असा अर्थ होणार नाही का? ते मी स्वतःला समाजापेक्षा वेगळा कुणीतरी आणि मी तत्वज्ञ आहे आणि समाज सगळा मूर्ख आहे, अज्ञानी आहे आणि त्याला काहीच कळत नाही अशा भूमिकेत मी जात असेल तर. म्हणून अध्यात्माची मूलतत्व विचारात घेत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली अध्यात्माची व्याख्या मला फार भावून जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अध्यात्म अध्यात्म म्हणजे काही नसतं, अगदी सोप्या भाषेत तक्रार न करता जगणं हे अध्यात्म. किती सहज आहे, किती सोपं आहे. तक्रार न करता जगणं याचाही अर्थ लक्षात घेतला पाहिजे, नाहीतर त्याचाही अर्थ कदाचित विपरीत होण्याची शक्यता असते. आणि तशाच विपरीत अर्थानं मग ठेवीने आनंद पैसेची राहावे या शब्दाचे विपरीत अर्थ केले गेले त्या महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाने. समयाशी सादर व्हावे या अभंगाचे तसे विपरीत अर्थ लावले गेले नंतरच्या काळात. तुकाराम महाराजांची ती अपेक्षा कधीच नव्हती ठेवीने आनंद पैसेची राहावे या म्हणण्यात. पाणी जेवते नेले तेवते ते निवांतचे केले या म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची तशी अपेक्षा कधीच नव्हती. पण संत वाङ्मयाचे आमच्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये अर्थ लावून तोच अर्थ प्रांजळ आहे आणि तोच अर्थ खरा आहे या अभिनिवेशापोटी आम्ही राहत गेलो, जगत गेलो, वाढत गेलो. त्याचा परिणाम म्हणून आम्ही आमचं जगणं अवघड करून घेतलंय. मानसशास्त्र खूप सोपं आहे, समाजशास्त्र खूप सोपं आहे, तर्कशास्त्र खूप सोपं आहे. या शास्त्रांचा सोपेपणा, मी एक वाक्य बोलून पुढे जाईन, या शास्त्रांचा सोपेपणा या शास्त्रांच्या अभ्यासात नाही. एक क्षमा मागून बोलतो, या शास्त्राचे अभ्यासक असतील श्रोत्यांमध्ये तर त्यांनी मला क्षमा करावी, मी चुकत असेल तर मला सांगावं. परंतु मला ही गंमत वाटत आलेली आहे, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, आणखी राज्यशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये खरी गंमत नाही आहे, या शास्त्रांची जाणीव या शास्त्रांच्या मर्यादांच्या अभ्यासात. तर्कशास्त्राची मर्यादा ज्याला कळली त्यालाच तर्कशास्त्राचा आनंद घेता येत. मी पुढेही बोलतो एक वाक्य असतो, राज्यशास्त्राची मर्यादा ज्याला कळली त्यालाच राज्यशास्त्राचा आनंद घेता येत. तसाच
जसं एका बाजूला आहे मी त्याचा व्याघ्राती रूप आपल्याला फक्त समोर ठेवतो, पण त्याच अर्थाने जसं या शास्त्रांची मर्यादा कळण्यामध्ये त्या शास्त्रांचा आनंद मिळतो, तसं ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं अमर्यादत्व परिणाम याच्यामध्ये त्या ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा आनंद घेत आहे. ज्ञानेश्वरी मर्यादा रहित आहे, संत वाङ्मय हे मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार करणारं शास्त्र आहे, हे ज्या वेळेला कळतं त्याच वेळेला गाथ्याच्या अभंगाचा आनंद घेत आहे. त्याच वेळेला तुका म्हणे या शब्दाला जो भाव मिळतो, जो अर्थ लागतो, तो अर्थ वेगळा असतो. मी नुसतं तत्वज्ञान म्हणत नाहीये, मी आता संत वाङ्मयाचा विचार करतो. आणि त्या अर्थाने जर आपण विचार केला तर आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री म्हणजे संत वाङ्मय आहे या विचाराला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. त्या भूमिका फक्त मला आज आपल्यासमोर मांडायची, एवढी भूमिका मांडून थांबणार आहे आजच्या पुढे. दुसरी एक गंमत अशी, मला जरी आधुनिक मानसशास्त्र शास्त्राची गंगोत्री असं म्हणून जरी संत वाङ्मयाचा विचार करण्याची संधी दिली गेली असली तरी सुद्धा इथे फक्त आधुनिक मानसशास्त्र एवढाच विचार मला करायचा नाही. कारण तत्वज्ञान, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, आतापर्यंत आपण ज्या ज्या शास्त्रांचा विचार, समाजशास्त्र वगैरे ही सगळी जी शास्त्र आहेत ना, या सगळ्या शास्त्रांचा एकमेकांचा अंतरंग संबंध आहे हे आपल्याला नाकारता येणार. आपल्याला कल्पना आहे का नाही मला माहिती नाही, पण मानसशास्त्र हे तत्वज्ञानापेक्षा वेगळं कधीच होऊ शकलं नाही. समाजशास्त्र हे मानसशास्त्रापेक्षा वेगळं कधीच होऊ शकलं नाही. आणि मानसशास्त्र हे तर्कशास्त्रापेक्षा वेगळं होऊच शकत नाही. कुठेतरी त्यांचे अंतरंग बंध आहे. त्यांचा आकृतीबंध जर आपण पाहिला आणि डोळ्यासमोर मांडला तर हे सगळे आतून एका मुळीने एका कुठल्या तरी धाग्याने जोडले गेलेले. त्यांचं मूळ कुठेतरी एक आहे. मी मानसशास्त्राच्या विचाराकडे येतोच, परंतु आपण विचार करून पहा. म्हणून गमत आहे पहा, आपण आता हे खरं म्हणजे बोलू नये पण बोलतो, आपण हे सगळी शास्त्र महाविद्यालयामध्ये शिकलो असू, कदाचित मानसशास्त्र शिकलो असू, समाजशास्त्र शिकलो असू, हे सगळी शास्त्र ज्या वेळेला आम्ही काय फर्स्ट इयरला होतो, अकरावीत होतो, जे काय असू दे, त्यावेळेला जे शिक्षक आम्हाला शिकवत होते त्यावेळेला त्या शास्त्राचं पहिलं लेक्चर आपण आठवून पहा. मानसशास्त्र आपण अभ्यासलं असेल तर मानसशास्त्राचं पहिलं लेक्चर आपण आठवून पहा. समाजशास्त्र शिकणाऱ्यांनी ते लेक्चर आठवून पहा. किंवा त्या काळातली पुस्तकं जर अजून जपून ठेवली असती, शक्यता कमी पण असेल, तर आपण ती पुस्तकं उघडून पहा. या सर्व शास्त्रांचं पहिलं प्रकरण काय असतं? आम्ही जर समाजशास्त्र शिकत असू तर पहिलं प्रकरण फिलॉसॉफी ऑफ सोशियोलॉजी, पहिलं प्रकरण फिलॉसॉफी ऑफ पॉलिटिकल सायन्स, पहिलं प्रकरण फिलॉसॉफी ऑफ सोशियोलॉजी, फिलॉसॉफी ऑफ सायकोलॉजी, फिलॉसॉफी ऑफ लॉजिक. आम्ही प्रत्येक शास्त्र शिकताना पहिलं प्रकरण काय शिकलोय तर त्या त्या शास्त्राचं तत्वज्ञान काय, हे तत्वज्ञान आम्हाला काय सूचित करतं, त्या त्या शास्त्राचा जो मूलभावी उद्देश असतो तो त्या प्रकरणामध्ये मांडलेला असतो. कारण ते तत्वाचं ज्ञान आहे, तत्व हे मूळ आहे आणि त्याचं ज्ञान करून देणारं ते पहिलं प्रकरण असेल तर आम्ही मुळात पहिल्यांदा तत्वज्ञान अभ्यासतो. एका विशिष्ट विचारधारेला सोडून, एका विचार परंपरेला सोडून, एका विशिष्ट अशा तत्व प्रणालीला सोडून कोणतंही शास्त्र अशा आधारभूत पायावर उभं राहू शकत नाही. कोणत्याही शास्त्राला उभं राहायचं असेल तर त्याचे पाय तत्वज्ञानाचेच असले पाहिजे ही भारतीय संस्कृतीची मूल विचारधारा आहे हे आपल्याला विसरता येणार. त्या शास्त्राचे पाय तत्वज्ञानाचेच पाहिजे. आज समाजशास्त्राचा आम्ही अभ्यास करतो, मला आपण सांगा हे समाजशास्त्र आपण कधीतरी राज्यशास्त्राला सोडून विचारात घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. कारण समाजशास्त्राचा सर्वांगीण विचार करत असताना या समाजशास्त्राला, या समाजाला एका विशिष्ट ध्येयाप्रती नेण्यामध्ये ज्या ज्या काही विशिष्ट अशा संस्थांची आपल्याला मदत घ्यायची असते त्याच्यामध्ये राज्य संस्था ही एक प्रगल्भ संस्था आहे. अर्थात त्याचे गांभीर्य आपण गेल्या अनेक
जसं गीतेमध्ये कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग हे तीनही योग एकमेकांना सोडून उभेच राहू शकत नाही. कर्मयोग ज्ञानशास्त्राला सोडून नाहीच उभं राहू शकत. अरे कर्मयोगाची मुळातच अपेक्षा आहे की ज्ञानयोगाचा आम्हाला अधिकार प्राप्त व्हावा हीच आहे ना. तो ज्ञानयोग हा कुठेतरी आम्हाला भक्तीला सोडून भक्तीकडे नेईल असं होणारच नाही, असं शक्यच नाही. आम्हाला गीता काय देते, आम्हाला ज्ञानेश्वरी काय देते, तर या सर्व योगांचा एक समन्वय करून देते. ज्या आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री म्हणून आम्ही संत वाङ्मयाचा विचार करतो आहोत, हे संत वाङ्मय काय आहे, मी असं म्हणेन की ही जी सगळी शास्त्र आहेत या सर्व शास्त्रांचा समन्वय म्हणजे संत वाङ्मय. समन्वय आपण विचार करून पहा. संत वाङ्मय म्हणजे फक्त तत्वज्ञानाशी संबंधित नाहीये. तसं जर असत तर ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती या तुकाराम महाराजांच्या वचनांना अर्थ राहिला नसता. तसं जर असत तर ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाची जी व्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे ही भाषा वापरली नसती. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवरू मांडू जगा, या जगाचा संबंध समाजाशी नाही, समाजशास्त्राशी नाही. हा अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे गीता प्रकाशनी या प्रकाशाचा संबंध कदाचित तत्वज्ञानाशी असेल, पण संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे या जगाचे या शब्दाचा संबंध समाजाशी नाहीये का? जग या शब्दाने आपल्याला कोण अभिप्रेत आहे? बर याच्यातच याच ओळीतली अजून एक काही गमत मी आपल्याला सांगतो की संसारा एवढे थोर ओझे पिढीले जगाचे याच्यातला ओझे या शब्दाचा संबंध मानसशास्त्राशी नाही. बर हा ओझे हा शब्द ज्या संसाराला लागला तो संसार म्हणजे हे ओझ आहे या विचाराचा संबंध धर्मशास्त्राशी नाही. मी ज्ञानेश्वर महाराजांची एक ओळी सांगतो तर त्या एका ओळीमध्ये मी मानसशास्त्रही सांगू शकतो, समाजशास्त्रही सांगू शकतो, तर्कशास्त्रही सांगू शकतो आणि तत्वज्ञानही सांगू शकतो. म्हणजे ज्ञानोबाराची ती एक ओळी या सकल मतांचं या सकल शास्त्रांचं कुठंतरी समन्वय मानावा लागेल. ही शास्त्र ज्या वेळेला आम्ही कॉलेजमध्ये शिकतो त्यावेळेला मी सायकोलॉजीचा विद्यार्थी असेल तर मला सोशोलॉजीच्या क्लासला बसायची गरज वाटत नाही, कारण त्यावेळेला आम्हाला हे शिक्षण असं दिलं जातं की या सगळ्या शास्त्रांचा कॉलेज म्हणजे समुच्चय आहे आणि संत वाङ्मय म्हणजे समन्वय आहे. आम्ही ज्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे ती शिक्षण पद्धती आम्हाला या सगळ्या शास्त्रांचा समुच्चय शिकवते, समन्वय नाही शिकवत. पण संत वाङ्मय आम्हाला या सगळ्या शास्त्रांचा समन्वय शिकवते, समुच्चय नाही शिकवत. अर्थात ही जबाबदारी माझ्यावर आहे की समुच्चय आणि समन्वय म्हणजे काय याचा अर्थ सांगितला पाहिजे. समुच्चय वेगळा असतो आणि समन्वय वेगळा असतो. माणसाच्या मनामध्ये विचारांचा समन्वय असावा ही गोष्ट खरी आहे. समुच्चय नसावा का? असावा. मग या दोन्हीमध्ये अंतर काय आहे? समुच्चयामध्ये दोन शास्त्र मानली जातात पण त्या शास्त्रांना एकमेकांना समांतर ठेवलं जातं. समांतर विचारधारा ही समुच्चयाकडे नेणारी असते आणि एकमेकांना सहाय्यकारी विचारधारा ही समन्वयाकडे नेणारी असते. समन्वयामध्ये एकमेकांचं सहाय्य अपेक्षित असतं आणि समुच्चयामध्ये एकमेकांना समांतर जाणं असतं. मी अगदी सोपं करून आपल्याला एका उदाहरणाद्वारे सांगेन. रेल्वेच्या एका रुळावर कधी रेल्वे धावत नाही, तिला दोनच रुळ लागतात पण ते दोन्ही रुळ एकमेकांना कुठेही भेटत नाही, ते एकमेकांना समांतर जातात. रेल्वेचे एक दोन रुळ हा समुच्चय आहे आणि जिन्यावरून आपण वरच्या मजल्यावर जातो तो समन्वय. मागची पायरी पुढच्या पायरी करता पायरी करता उपयुक्त ठरते, ती समांतर नाही आहे. ती पुढच्या पायरीवर जाण्याकरता मागची पायरी उपयुक्त आहे असं करत करत आम्हाला ती वरपर्यंत पोहोचवते. शेवटच्या पायरीचा आणि पहिल्या पायरीचा अर्थार्थी संबंध नसतो,
आणि जेव्हा महाविद्यालयामध्ये मी आपल्याकडे जे काही शास्त्र काही शैक्षणिक पद्धत आहे मी तत्वज्ञानाचा अभ्यास होतो कॉलेजमध्ये, म्हणजे मी काय केलं, मला लोक असं विचारत असत काय शिकतोस, म्हणजे मी आता सेकंड इयरला, मी थर्ड इयरला, बरं थर्ड इयर असणार मग स्पेशल काय, फिलॉसॉफी स्पेशल आहे, सोशोलॉजी स्पेशल आहे, सायकोलॉजी स्पेशलायझेशन त्याच्यात आहे असं मी सांगत असेल, मग त्याचे विशेषत्वांना काही त्याचे वेगवेगळे पेपर द्यावे लागत असत, मग त्याचे तीन पेपर, बाकीच्या विषयांचे दोन पेपर वगैरे वगैरे आपल्याला ही शैक्षणिक पद्धत माहिती. मी जेव्हा असं म्हणतो की मी तत्वज्ञान स्पेशल घेतलेलं आहे तेव्हा मी स्वाभाविक असं स्वतः समजत असतो की सोशोलॉजीचा आणि माझा काहीही संबंध नसतो. हा तो एक विषय आहे, हा एक विषय आहे, माझ्या वर्गा माझा बरोबरीचा माझा मित्र तो सोशोलॉजी स्पेशल घेऊन पुढे जातो, मी तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी घेऊन पुढे जातो, तर आम्ही एकमेकांना समांतर जाऊ. पण त्याच्या आणि माझ्या जीवनामध्ये या दोन विचारांचा समन्वय झाला पाहिजे हे आम्हाला आतापर्यंत आमच्या शिक्षण व्यवस्थेने शिकवलं नाही, जे आम्हाला संत वाङ्मय विशेषतः अधोरेखित करून शिकवतो. मला शिक्षण पद्धतीवर काहीच बोलायचं नाही, तो माझा अधिकार नाही, कारण त्या शिक्षण व्यवस्थेतून मी पुढे आलेलो आहे, मला त्याच्यातल्या त्रुटी नाही दाखवायच्या. संत वाङ्मयाला जेव्हा मी गंगोत्री म्हणतो आणि काहीतरी विशेष विचारांचा प्रारंभ करून देणारी अशी संत वाङ्मय ही एक संस्था मानतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करणं मला अपरिहार्य वाटतं म्हणून बोलतो. या सर्व विषयांचा अंतरंगात कुठेतरी संबंध आहे, म्हणून एक ज्ञानेश्वर महाराजांची ओवी घेतली, तुकाराम महाराजांचा एखादा अभंग घेतला, तर त्या एका अभंगामध्ये मला हे सगळे शास्त्र दाखवता येतात ना. मी दाखवत नसेल किंवा तसा विचार करत नसेल तर ती माझी मर्यादा आहे, संत वाङ्मयाची ती मर्यादा नाही. संत वाङ्मय व्यापक आहे, म्हणून मी म्हटलं की ज्ञानेश्वरी अमर्याद आहे, हे कळल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा आनंद घेता येत नाही, आणि तर्कशास्त्राला खूप मर्यादा आहे, हे कळल्याशिवाय तर्कशास्त्राचा आनंद घेत आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जर तसं अमर्याद बाकीची सगळीच शास्त्र असतील तर संत वाङ्मयाने बाकीच्या कुठल्याही शास्त्राशी आपल्या विचाराचा समन्वय करूनच दिला नसता, तेवढं एकच शास्त्र विशेषतः संतांनी मांडलं असतं आणि तेवढ्याच शास्त्राच्या आधारानं आपलं जीवन आपण परिपूर्ण करू शकलो असतो. परंतु संत वाङ्मयाचे आपल्यावरती एक उपकार आहे की संत वाङ्मयाने आपल्याला हे पुन्हा पुन्हा जाणून दिलेलं आहे की कोणत्याही एका विचारानं आपलं जीवन परिपूर्ण होत नसतं. अनेक विचार आपल्या जीवनामध्ये आनंद देणारे असतात, त्या अनेक विचारांचा आपण सहजतेनं अंगीकार केला पाहिजे. जेवढ्या सहजतेनं आम्हाला ते स्वीकारता आलं पाहिजे, म्हणून मग अशी ओळी मी आपल्याला सांगितली, माळी जेवते नेले तेवते ते निवांतची घे. एखादा माळी झाडाला पाणी देतो, बागेमध्ये झाडांना पाणी देत असतो, ते पाणी देत असताना एका विशिष्ट झाडाला अधिक पाणी लागतं म्हणून त्याच्या भोवती तो एक आळ तयार करतो, संस्कृतामध्ये केगाळ म्हणतात, एक आळ तयार, आळस म्हणताना इकडे काय म्हणतात म्हणून झाडाच्या भोवती पाणी साठावं म्हणून आळ तयार केलं ते करतो, आणि त्या झाडाला पुरेसं पाणी मिळालेलं आहे हे त्याच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्या आळ्यातून तो त्या पाण्याला एक वाट काढून देतो दुसऱ्या झाडाकडे जाण्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाट काढून दिल्यानंतर ते पाणी ज्या स्वभावानं त्या वाटेवरून जातं, त्या स्वभावावरून त्या स्वभावानं आपल्याला जगता आलं तर ते खरं अध्यात्म आहे, ती खरी जीवनाची माळी जेवते नेले तेवते ते निवांतची गेले. मला निवांतची शब्दच खराब होत, माणसानं निवांतच असलं पाहिजे, गैर अर्थाने नव्हे, पुन्हा सांगतो पुन्हा गैर अर्थ केले जाण्याची शक्यता म्हणून सांगतो. हे किती सहज आहे, तुकाराम महाराजांचा गौरवही झाला, त्यांची भिंताही झाली, तेवते ते निवांतची गेले. ज्ञानेश्वर महाराजांना काशीमध्ये सुद्धा त्यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आणि आळंदीमध्ये त्यांना चतकोर भाकरी सुद्धा पुढे टाकली नाही, उलट त्यांची सावली अंगावर पडली तर लोकांनी विकार मानला, तेव्हा ते निवांतची गेले. जीवनाची ही दोन टोक आहेत ना, पण अवस्था आणि अवस्थेचा विचार करणारी आपली बुद्धी
अवचन कारण तिला अवघड केली. दोष आमचा आहे. त्याच्यातून काहीतरी बोजड तत्वज्ञान सांगितल्याशिवाय आम्हाला आमची विद्वत्ता प्रकट करता येत नाही ना, म्हणून आम्ही तिला अवघड केले. नाहीतर जे ज्ञानेश्वर महाराज समाजाच्या लहानातल्या लहान घटकाबद्दल तीव्र कळवळ बाळगून आहे ते त्यांना न कळेल असं बोलतील कसं आणि का बोलतील? सोपच बोलतील, सहजच बोलतील. ते आमचं कर्तृत्व आहे की आम्ही त्याला अवघड केलं. संत वाङ्मय दिसलं की त्याच्यातून तत्वज्ञानच बाहेर पडलं पाहिजे, घटपटाची भाषाच बाहेर पडली पाहिजे. त्याच्यातून ब्रह्म माया अमुकन तमुकन हे असं ते तसं स्वगत सजातीय विजातीय भेद कशा करतात? ज्ञानेश्वर महाराजांना तसंही मांडता आलं असतं, पण त्यांनी जर ते तसं मांडलं असतं तर आज ज्ञानेश्वर महाराज आपल्याला माऊली वाटले नसते. तुकाराम महाराजांना अवघड बोलता येत नाही असं नाही. त्यांचे काही काही अभंग बघितले तर ते अभंग सोडवण्यामध्ये डोकं फुटायची पाळी येते. ते शब्दच सुटत नाही, अभंगाचा अनुभवच लागत नाही. अर्थ लागणं आणि त्याच्यातून काही जीवनाचं तत्वज्ञान बाहेर निघणं हा तर फार पुढचा विषय. म्हणून आमचे अभंगही निवडक असतात बघा. आम्ही गाव रोज वेगळ्या गावाला जातो, रोज वेगळ्या माणसांना भेटतो, पण अभंग तोच असतो. आमची शोकांती काहीच आहे. आम्हाला माणसं रोज नवीन आहेत, गाव रोज नवीन आहे, रोज काहीतरी आणखीन काही वेगळं आहे, रोज जेवण नवीन आहे, रोज लोकांशी भेटीगाठी नवीन आहे. अभंग तोच चालू आहे, पिढ्यानपिढ्या चालू आहे. काही काही अभंग तुकोबारांचे कठीण आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, कसं काय त्याचा कसा विचार करायचा? भेदाभेद ताळा नगडे घालिता हे अभंग बघितले तर असं वाटतं की अरे नाही, या अभंगाकरता आपल्याला हा जन्म नाही आहे, याच्याकरता एक स्वतंत्र जन्म लागेल. अवघड बोलता आलं नसतं असं नाही, त्यांना नक्की बोलता आलं असतं. जे काही 4-4.5 हजार अभंग तुकाराम महाराजांनी आपल्या हातामध्ये दिलेत ते सगळेच्या सगळे अभंग अत्यंत तात्विक अशा भाषेमध्ये त्यांना मांडता आले असते. पण जर ते त्यांनी ते तसं मांडलं असतं तर विजेची वारी भरली नसती, त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा इतका दाटून नसता आला की आम्ही माऊली म्हणावं डोळ्यात पाण्याचा थेंब उभा राहावा, आम्ही तुकोबाराय म्हणावं सहज नतमस्तक व्हावं अशी सहजता आमच्या कृतीमध्ये त्यांच्या संबंधानं आली नसते. संतांनी आमच्यावर हे उपकार केले. गंगोत्री म्हणण्यात माझा भाव असा आहे की त्यांनी या सर्व शास्त्रांचा समन्वय करून दिला आणि समन्वयानं ती शास्त्र आपल्यापर्यंत आणून दिली. आत्तापर्यंत त्या शास्त्रांचा समन्वय नव्हता का? तर होता, पण आम्हाला माहिती नव्हता. व्यासांना हे कळत नव्हतं का? महाभारतामध्ये कित्येक अशी उदाहरणं आपल्याला देता येतात की ज्याच्यामध्ये राज्यशास्त्र कळतं, ज्याच्यामध्ये समाजशास्त्र कळतं. मी मागेही आपल्याला एकदा हे बोललेलो, आपण दुर्योधनाला किती वाईट समजा, तो होताही तसा, ठीक आहे, मला त्याच्याबद्दलही काही म्हणणं नव्हतं, नाही आहे. परंतु आपल्याला हे माहिती असेल, एक सुभाषित आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. आपल्याला ऐकून माहिती असेल निदान योजकस्तत्र दुर्लभा हे तर सर्वांना माहिती आहे. अमंत्रम अक्षरम नास्ती, कोणतंही अक्षर म्हणजे कुठल्या तरी एखाद्या देवतेचा बीजमंत्र असतोच, तो मंत्र असतोच, कुठलंही अक्षर हा मंत्र आहे. नास्ती मूलम अनौषधम, कोणत्या तरी झाडाचं मूळ हे औषधी असतंच, ते कशावरचं औषध हे आम्हाला माहिती नसतं. आयुर्वेदामध्ये गमतीनं असं म्हणतात, गमतीनं म्हणतात, यस्य कस्य तरोर्मूलम येन केन समन्वितम यस्मात तस्मात प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यति. असं एक गमतीचं वचन आहे आयुर्वेदामध्ये. गंमत म्हणून विनोद म्हणूनच वापरतात, आयुर्वेदाची थट्टा करण्याकरताच वापरतात. त्याचा सरळ अर्थ असा आहे, कुठल्या तरी झाडाचं मूळ कशात तरी मिसळून कुणाला तरी द्यावं, काहीतरी होतच असतं.
जगेल तरी नाही तर मरेल तरी काहीतरी होईलच ना. पण कुठल्या झाडाचं मूळ हे कशावरचं तरी औषध आहेच आहे. तसंच अयोग्य पुरुष नास्ती, या जगतामध्ये अयोग्य पुरुष नाहीच आहे. दुर्योधन किती वाईट असू देत, पण आपण महाभारताचा अभ्यास केला तर आपल्याला हे लक्षात येईल की दुर्योधनाचा समाज मनाचा जेवढा अभ्यास होता तेवढा पांडवांचा नव्हता. दुर्योधनाचा राज्यशास्त्राचा जेवढा अभ्यास होता तेवढा पांडवांचा नव्हता, कारण पांडव सज्जन होते. सज्जनता चालत नाही म्हणतात तिथे. असो, तो माझा विषय तसाही नाही आहे. आपल्याला उदाहरण सांगितले. तत्वाशी प्रतारणा करणारा दुर्योधन, मी पुन्हा त्या विषयाकडे येतोच आहे. पांडव जेव्हा वनवासात गेले, मी हे का सांगतोय, संत वाङ्मयाच्या पूर्वीचं सांगतोय. संत वाङ्मय हा शब्द मी थोडासा, व्यास संत नव्हते असं मला म्हणायचं नाही, किंवा व्यास किंवा महाभारत हे संत वाङ्मय नाही असंही मला म्हणायचं नाही. पण संत वाङ्मय हा शब्द आत्ताच्या व्याख्यानामध्ये आपण उच्चारतो तो आपल्या महाराष्ट्रातल्या संतांशी संबंधित आहे, म्हणून त्याच्या पूर्वीचं थोडंसं सांगतो. पांडव जेव्हा वनवासामध्ये गेले, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, असं 13 वर्ष त्यांना बाहेर राहावं लागणार. आपण महाभारत पहा, या 12 वर्षामध्ये दुर्योधनाने इतकं सुंदर राज्य केलंय, त्याच्या राज्यामध्ये कुणावरही अन्याय नव्हता, त्याच्या राज्यामध्ये कोणीही उपाशी नव्हता. त्या 12 वर्षामध्ये त्याच्या राज्यामध्ये चोरी करण्याचं धाडस कुणी दाखवलं नाही. त्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये व्यभिचाराचं धाडस त्यावेळेला कोणी करत नव्हतं. भ्रष्टाचाराचं एकही नोंद त्या 12 वर्षामध्ये दुर्योधनाच्या राज्यात नव्हती. राज्यकर्ता स्वतः भ्रष्टाचारी आहे, पण त्या 12 वर्षामध्ये त्याच्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराची एकही घटना नोंद केलेली, एकही घटना घडलेली नाही आहे. हे काय आहे सगळं, विचार करा ना आपण. दुर्योधनाला याची जाणीव आहे. मी राज्यशास्त्रही सांगतो, राज्यशास्त्र मी म्हणत नाही, राजकारण म्हणतो आता चला. त्याचीही यथार्थतेने जाणीव आहे, आणि म्हणून मला ते मागे वाचलेलं फक्त, ज्याला उत्तम राजकारण करायचं आहे ना, त्याने महाभारतातल्या दुर्योधनाचं व्यक्तिमत्व बारकाईनं अभ्यासावं, तो चांगला राजकारणी होतोच, नक्की होतो. आणि हे चूक नाही आहे, मी हे विनोदानं म्हणत नाही आहे. कदाचित आज तसा अभ्यास असणारे किती राजकारणी आहेत मला माहिती नाही आहे, परंतु त्या राजकारण्यांना बघितल्यानंतर दुर्योधन आठवतो ही वस्तुस्थिती. हे गंमत म्हणून सांगतो. हे कशा करता दुर्योधनाने केले, किती सरळ राजकारण आहे याच्यामध्ये. आपण महाभारत म्हटलं की काहीतरी एक आध्यात्मिक ग्रंथ आहे, आणि बहुतेकांचं मत तर असंच आहे की महाभारत घरात वाचूच नाही, का तर महाभारत घडतं म्हणून. असं काहीही घडत नसतं. कुठल्या अभ्यासानं कुणाचंही घर आत्तापर्यंत उद्ध्वस्त झालं नाही. घरात रामायणच वाचू नये, महाभारत का म्हणे तर घरामध्ये अशा पद्धतीचं भावाभावामध्ये भांडणं होतात, महाभारत वाचल्याने. हे ही तर्कशक्ती न कळण्याच्या पलीकडची, म्हणजे कळण्याच्या पलीकडची. कशाकरता असे भ्रम आणि असे समज पसरवले जातात मला माहिती नाही, परंतु मानसामध्ये असा विचार आहे. असू दे, आपण आध्यात्मिक म्हणून त्याच्याकडे बघूच नका ना. किती सरळ राजकारण आहे याच्यामध्ये. दुर्योधनाला याची जाणीव आहे की 12 वर्षानंतर पांडव परत येणार, आल्यानंतर नियमाप्रमाणे त्यांचं राज्य त्यांना द्यावं लागणार. राजकारण एवढंच आहे की त्यांचं राज्य त्यांना देताना राज्य त्यांना द्यायचं, पण माणसं आपलीशी करून द्यायचं. जनमत आपल्या मनाप्रमाणे वळवता आलं पाहिजे. राज्यकर्ता कोणी असू देत, जनमत ज्याच्या बुद्धीप्रमाणे चालतं त्याचंच खरं राज्य असतं. राज्यकर्ता म्हणून कुणाचं नाव याला महत्व नसतं. किती सरळ राजकारण आहे.
दुर्योधनाने हा विचार केलेला आहे. पांडव येतील तेव्हा समाजाला असं वाटलं पाहिजे की दुर्योधनाचं राज्य इतकं चांगलं चालू आहे, याच्यापेक्षा पांडव काय चांगलं राज्य करणार आहेत. या राज्यामध्ये कुणावरही अन्याय नाही आहे, या राज्यामध्ये चोरी नाही आहे, या राज्यामध्ये व्यभिचार नाही आहे, भ्रष्टाचार नाही आहे, अनाचार नाही आहे. याच्यापेक्षा अजून चांगलं राज्य काय असतं हे समाजाला एकदा समाज मनावर बिंबवलं की आपोआप पांडवांना स्वीकारणारा समाज निर्माण होणारच नाही. पांडवांना राज्य जाईल, राज्य करते म्हणून पांडवांचं नाव राहील, पण लोक एवढंच म्हणतील दुर्योधनासारखं राज्य नाही, दुर्योधनासारखं राज्य नाही. याच्यात मानसशास्त्राचा अभ्यास नाही का? याच्यामध्ये राजकारणाचा अभ्यास नाही का? याच्यामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास नाही का? समाजाला वळवण्याकरता प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाचं मत विचारात घ्यायचं नसतं. समाजाच्या व्यष्टी कल्याणाचा विचार न करता फक्त समष्टी कल्याणाचा विचार करून त्यांना बाजूला काढता आलं पाहिजे. हे समाजशास्त्राचा दुर्योधन अभ्यासक नव्हता का? मग दुर्योधनाचा डाव यशस्वी का नाही झाला? तर त्याचंही उत्तर जाऊन जाता जाता देऊन जातो. दुर्योधन चांगला समाजकारणी आहे, दुर्योधन चांगला राजकारणी आहे, कदाचित मानसशास्त्राचाही त्याचा अभ्यास होता, परंतु त्याचं मत किंवा त्याचा विचार यशस्वी झाला नाही. कारण हे सगळ्याचा समन्वय तत्वज्ञानाच्या पायावर उभा नव्हता म्हणून, त्याला नैतिक तत्वज्ञानाचं अधिष्ठान नव्हतं म्हणून. म्हणून या सगळ्याचा संबंध अंतरंगात आहे नाही असं नाही आहे, याच्या पूर्वी होता, परंतु आपल्या जीवनाला एक तत्वनिष्ठतेचं अधिष्ठान देऊन त्याच्यावर या सर्व शास्त्रांचा समन्वय करण्याची जी दृष्टी संतांनी आपल्याला दिली, त्या दृष्टीनं केवळ आधुनिक मानसशास्त्राचाच नव्हे, शास्त्राचीच नव्हे, तर या सकळ शास्त्रांची संत वाङ्मय म्हणजे गंगोत्री मानली पाहिजे. ही दृष्टी देण्याच्या बाबतीत आपण विचार करा. प्रारंभ कदाचित तिथून झाला नाही, पण लोक पावलेल्या विचारांना पुन्हा घासून पुसून स्वच्छ करून त्याच्या मूलभूत स्वरूपासह समाजासमोर आणण्याचं काम संत वाङ्मयाने केलं असेल तर ती पुन्हा गंगोत्री मानली पाहिजे. आता मी गंगोत्री या शब्दाच्या थोड्याशा एका धार्मिक दृष्टीकडे येतो. बद्रीनाथ केदारनाथ त्याच्या पुढं गंगोत्री असं म्हणतात. मी गेलो नाही अजून, पण असं म्हणतात की ती अजून पुढे आहे जिथं गंगा प्रकट झाले. मला मुद्दा तोच मांडायचा आहे. मी गंगोत्री या शब्दावर जरा जास्त बोलतोय आज. गंगोत्री या क्षेत्रामध्ये गंगेचं प्राकट्य आहे, याचा अर्थ गंगा नव्यानं तिथं आली का? नवीन गंगा आहे असं जर आपण मानू तर त्या गंगेच्या प्राकट्याच्या पूर्वी गंगेचं अस्तित्व आम्हाला मानता येणार नाही. गंगा पूर्वी होतीच ना, मग गंगोत्री कशाला? त्या ठिकाणी ती नव्यानं आली, एवढाच त्याचा अर्थ आहे. पूर्वी होतीच गंगा, कुठे स्वर्गात असेल, कुठल्या लोकी असेल, त्याच्यानंतर तिला खाली येण्यामध्ये तिचा आवेग सहन होणार नाही पृथ्वीला, म्हणून भगवान शंकराने आपल्या जटेमध्ये झेलली असेल, काय जे पुराणातल्या कथा असतील ते असू देत. मला त्या कथांविषयी आत्ता काही चर्चाच करायची नाही आहे, तो माझा विषय नाही आहे. पण गंगोत्री असं म्हणताना आपण जेव्हा प्रारंभ म्हणतो तेव्हा प्रारंभ या शब्दाचा अर्थसुद्धा नव्याने सुरुवात असं जर करायचं असेल तर त्याच्या पूर्वी त्या विचारांचा अभाव आपल्याला मानला पाहिजे. कारण का? आता मी पुन्हा मघाशी म्हटल्याप्रमाणे अवघड करतो, सोपं करायला पाहिजे पण अवघड करतो. वस्तूचा भाव मानत असताना त्या वस्तूचा प्राग भाव आपल्याला स्वीकारावाच लागतो असं बंधन आहे वेदांताचं. एखादं मडकं जेव्हा कुंभार तयार करतो आणि हे मडकं आहे असं जेव्हा मी म्हणतो, त्याच्याकडे बोट कर, हां हे मडकं आहे असं मी जेव्हा म्हणतो, त्यावेळेला हे आहे असं म्हणत असताना पूर्वी हे नव्हतं हे मला स्वीकारावं लागेल की नाही ते आहे म्हणण्यामध्ये? वस्तूला भावरूपानं स्वीकारताना त्या वस्तूचा प्राक, प्राक म्हणजे पूर्वी, प्राक शब्दाचा संस्कृतात अर्थ आहे पूर्वी, मराठीत पूर्वी असा अर्थ, संस्कृत शब्द प्राक, प्राक म्हणजे पूर्वी.
पूर्वीचा त्याचा अभाव मानला पाहिजे, तरच त्या वस्तूचा आत्ताचा भाव मला मानता येतो. मी आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा जन्मापूर्वी मी नव्हतो हे मला मान्य असलं पाहिजे का? नाही नाही, जन्मापूर्वी मी होतो पण आत्ताही आहे असं म्हणून नाही झालं. जन्माच्या पूर्वी मी कसा असेन? वस्तूची भावरूपाने होणारी स्वीकृती त्या वस्तूच्या प्राग्भावाला अनायासे तुमच्या गळ्यात टाकत असते. वेदांताचा नियम आहे हा, म्हणून मी म्हटलं मी अवघड करतो. आणि एकदा तुम्ही त्या वस्तूचा प्राग्भाव मानला की नंतर त्या वस्तूचा प्रध्वंसा भाव सुद्धा तुम्हाला मानावा लागतो. याची चर्चा मला करायची नाही, हे नुसतं कानावर असू दे. प्राग्भाव म्हणजे काय, प्रध्वंसा भाव म्हणजे काय हे मला सांगायचं नाही आहे, कारण माझा विषय स्वतंत्र आहे आणि मला त्या अजून तरी त्या विषयाची अजून जाणीव आहे मला की आपल्याला हे सोडून बोलायचं नाही आहे. पुढं काय होईल मला माहिती नाही, विचार करा ना. गंगेचा उगम आपण मानला याचा अर्थ गंगेचा अभाव आपण मानला नाही आहे. गंगेचा भाव पूर्वी होताच, फक्त त्या ठिकाणी ती नव्यानं प्राप्त झाली. तसं संत वाङ्मय ही जर या सकल शास्त्रांची किंवा आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री, मी आत्ता आधुनिक मानसशास्त्र विचारात घेत नाही, मी त्याला उद्या स्पर्श करणार, आत्ता करणारच नाही आहे. मला फक्त आत्ता बोलायचं आहे ते संत वाङ्मय आणि गंगोत्री या दोघांचा अनुबंध काय आहे, या दोन शब्दांचा तेवढंच मला बोलायचं आहे. हा अनुबंध एकदा मला मांडता आला की मग आधुनिक मानसशास्त्राचा समावेश त्याच्यामध्ये कसा करायचा हे नंतर बोलेन. मूळ संकल्पना काय आहे ती मी आज फक्त स्पष्ट करतो. संकल्पनेचा तपशील उद्या आणि परवा दोन दिवस आपल्या हातात आहे तेव्हा बोलू. संतांनी काय करून दिलं? संतांनी आम्हाला नव्यानं काही दिलेलं नाही, फक्त आधीच असलेलं नव्या रूपामध्ये आपल्या समोर मांडलंय. म्हणून मी मगाशी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतंत्र मत निर्माण केलेलं नाही, पण ते मत नव्या भूमिकेतून आपल्या समोर मांडलंय. तुकाराम महाराजांनी तेच मत आणखी नव्या भूमिकेतून मांडलंय. या नव्या भूमिका का मांडाव्या लागतात? तर कालानुरूप बदलणारं समाज मन आणि कालानुरूप बदलणारी माणसाची जीवनशैली ही संतांच्या डोळ्यासमोर असते. म्हणून समाज मनाचं परिवर्तन ही एक अपरिहार्य गोष्ट आहे या जगरहाटीमध्ये. समाज मन कधीच एक राहत नाही, मानवाची जीवनशैली कधीच एक राहत नाही. आपण आठवून पहा आपले आजोबा काय जीवनशैलीमध्ये जगत होते आणि आपण कोणत्या जीवनशैलीमध्ये जगतो. बदल आहेत का? नाही आहेत, स्वभाव आहे तो जगताचा. परिवर्तन हा तर धर्म आहे या जगताचा आणि समाजाचा, आणि तो असला पाहिजे. नाहीतर समाज रटाळ होईल, समाज कंटाळवाणा होईल, समाजासमोर ध्येयच राहणार नाही, समाजामध्ये नित्य नूतनता राहणार नाही, आनंदाची उत्पत्ती समाज करूच शकणार नाही. त्या परिवर्तनामध्ये एक विशेष आनंद असतो, परिवर्तन असलंच पाहिजे. अहो मला सांगा, काल आज उद्या रोजच आपल्याला एकच जेवण दिलं, आनंद निर्माण होईल का? होणार नाही. परिवर्तन असलंच पाहिजे, गोष्टी बदलाव्या लागतात. ते आमच्याकडे एक गंमत म्हणून अशी, मी म्हटलं ना हा विषय गंभीर आहे पण माझा स्वभाव गंभीर नाही आहे. आमच्याकडे एक अशी गंमत सांगतात आमच्या क्षेत्रामध्ये, एका मुलाचं लग्न झालं, मुंबईत नोकरीला होता, घर खेड्यात, आई वडिलांनी मुलगी बघितली आणि आई वडिलांनी बघितलेल्या मुलीबरोबर त्यांनी लग्न केलं. मी खूप जुनी गोष्ट सांगतो, त्यांनी लग्न केलं, घेऊन गेला. मुंबईमध्ये नोकरीला होता, सकाळी उठल्यानंतर त्यांनी बायकोला सांगितलं मला असं असं कामाला जावं लागतं, मी एकदम संध्याकाळी परत येतो, माझा डबा मला तू देत जा. तिने सांगितलं ठीक आहे. नवीन लग्न होतं, नुकतंच सगळं सुरू झालेलं आहे. सकाळी उठल्यावर त्याने बायकोला विचारलं डबा देणार आहेस? हो देणार आहे.
माहिती नाही काही. त्याने विचारलं काय देणार डब्यात, ती म्हणाली मला चांगला स्वयंपाक येतो. मग मी इकडे येताना तुमच्या आईला तुमच्या आवडीनिवडी विचारून घेतल्या, खेड्यातली असल्यामुळे हुशार होती. बर, मी आता असा पदार्थ तुम्हाला करून देणार आहे की तुमचा जीव हरखून जाईल. म्हणाला असं काय देणार आहेस? ते म्हणाली तुमच्या घरात लग्न होतं, माझ्याही घरात लग्न होतं, त्यामुळे रोज 15 दिवस पाहुणे घरामध्ये, रोज गोड कंटाळा आला आहे मला. तुम्हालाही आला असेल, तुमची आवड निवड मला कळालेली आहे, त्यामुळे मी आज असं ठरवलं आहे की तुम्हाला पिठलं भाकरी देणार. त्याला इतका आनंद झाला, तो म्हणाला माझ्या मनातलं बोललीस, फारच छान, फारच आनंद आहे, ठीक आहे दे मला. पिठलं भाकरी घेतली, गेला संध्याकाळी, परत आला. कशी झाली? फारच उत्तम, माझी पण आई करते, पण असं नाही, नवीन नवीन होतं लग्न, नवीन लग्नच नवीन होतं, पर्यायच नसतो अशा वेळी. माझी पण आई करते असं नाही, फारच छान. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी डबा तयार आहे, आज काय केलं? ते म्हणाले अहो मी म्हटलं ना तुम्हाला, मी मला चांगला स्वयंपाक येतो, मी असं एकच एक करणारी बाई नाही आहे, रोज नवीन पदार्थ देणार तुम्हाला. ते म्हणाले वा वा, आज काय देणार आहे? ते म्हणाले आज तर मी असा पदार्थ देणार आहे की तुम्ही आयुष्यात कधी खाल्ला नसेल. म्हणलं असं काय देणार आहेस? ते म्हणाले काल तुम्हाला मी पिठलं भाकरी दिली, आज मी डब्यामध्ये भाकरी पिठलं देणार. आता इलाजच नव्हता, नवीनच होतं, कौतुक करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तो म्हणाल वा वा, काल पिठलं भाकरी, आज भाकरी पिठलं, वा काय पदार्थ, काय घेऊन घे. पुन्हा तिसऱ्या दिवशी ती म्हणाली आज काय? तो म्हणाला आज काय? ती म्हणाली आज तर असं देणार आहे तुम्ही नाचत याल ऑफिसमधून घरी, उद्यापासून रोज हेच कर असं म्हणा. तो म्हणाला असं काय देणार आहे? ती म्हणाली काही नाही, पहिल्या दिवशी मी तुम्हाला पिठलं भाकरी दिली, काल भाकरी पिठलं दिलं, आज मी तुम्हाला बेसन भाकरी देणार. आता हा नाचत येईलच की नाही ऑफिसमधून, रोज हेच कर म्हणेल की नाही? कारण तिला वेगळं येतच नाही, तो तरी काय करेल, रोज हेच कर. किती दिवस परिवर्तन नसेल तर मनुष्य किती दिवस आनंदात राहू शकेल? मी मुद्दाम, माझा हा विषय आत्ता नव्हता, पण तरी मी मुद्दाम हे सांगितलं, थोडं वातावरण गंभीर होतं, ते थोडं सहज व्हावं एवढीच इच्छा होती. आपण विचार करा ना, समाज मनाचं परिवर्तन ही नित्य घडणारी प्रक्रिया आहे, जीवनशैलीमध्ये घडणारी परिवर्तन ही नित्य प्रक्रिया आहे. जरी आम्हाला पटकन अनुभवाला किंवा त्या जाणिवेत येत नसलं तरी सुद्धा ती एक बारीक बारीक असेल, कदाचित अल्प स्वल्प असेल, पण नित्य घडणारी प्रक्रिया आहे ना. आणि याच्याकरता म्हणून नव्यानं मांडणी नसली तरी नव्या दृष्टीनं केलेली मांडणी असू शकते, नवे विचार नसले तरी विचाराच्या नवीन दृष्टिकोनातून ते मांडलेलं असू शकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी नवीन तत्वज्ञान सांगितलं नाही, पण गीतेचं तत्वज्ञान नव्या रूपानं आपल्या समोर दिलंय, सहजतेनं दिलंय, मोकळेपणानं दिलंय. तुकाराम महाराजांनी जे मांडलं त्याचा ज्ञानेश्वरीमध्ये आधी विचार नव्हता असं नाही, ज्ञानेश्वरीतलंच सगळं मांडलं, पण तुकाराम महाराजांचं वाचताना ज्ञानेश्वरीपेक्षा नवीन वाटतं का? दृष्टी नवीन आहे. काळामध्ये जो बदल झाला, ज्ञानेश्वर महाराजांचा 700 वर्षापूर्वीचा काळ आणि तुकाराम महाराजांचा नंतरचा 400 वर्षापूर्वीचा काळ हा जर विचारात घेतला तर मध्ये असणाऱ्या काळातलं जे मानसिक आणि सामाजिक परिवर्तन आहे त्या परिवर्तनामुळे मांडणीत झालेली ती परिवर्तन असतात. वेदामध्ये हे समन्वय आहेच आहे, महाभारतामध्ये आहेच आहे, रामायणामध्ये आहेच आहे, पण तो समजत नव्हता, तो सामान्य मानवी बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचा वाटत होता, तो सहज आत्मसात करता येत नव्हता. म्हणून ती गंगोत्री आहे, पण तरी सुद्धा संत वाङ्मय हे वेगळ्या अर्थाने आहे. अहो आपण सहज पहा ना, मी थोडंसं पुढं बोलतो. आपल्याला हरिद्वारची गंगा माहिती आहे आणि आपल्याला ऋषिकेशची गंगा माहिती आहे, आपल्याला गंगोत्रीची गंगा माहिती आहे
आणि आपल्याला पुढं नाशिकपर्यंत आलेली गंगा माहिती आहे. कदाचित तीच नसेल, दोन गंगेमध्ये फरक असेल, पण पुढेपर्यंत आलेली गंगा आपल्याला माहिती आहे. गंमत कशी आहे, गंगोत्रीतून जी गंगा उगम पावते ती गंगा अंगावर घेणं त्याला फार ताकद लागते. अति थंड, त्याच्यामध्ये बुडायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. बरेचसे लोक मग संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा एवढ्यावर समाधान मानतात. काही लोक जातात फक्त अंगावर शिंपडून घेतात. फार कमी लोकांचं सामर्थ्य असतं की त्याच्यामध्ये जाऊन ते डुबकी मारू शकतात. तसं महाभारत, वेद यांच्यामध्ये हे सगळं आहे, पण तिथं डुबकी मारणं हे सामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. फार अवघड आहे, त्याला फार ताकद लागते, फार मोठा अधिकार सिद्ध करून घ्यावा लागतो. ते अंगावर घेण्यामध्ये वेगळं काहीतरी लागतं. इतकं थंड आपल्याला सहन होणार नाही याची जाणीव असते. तिथून थोडंसं पुढे आलो ना आपण की हरिद्वारलाही गंगा आहे, पण त्या गंगेचा आवेग फार आहे, वाहत जाण्याची भीती आहे. तशी पुढची जी वेदाचं जे आहे ते अति थंड अति तीव्र आहे. त्याच्या पुढे पुढं रामायण महाभारतामध्ये आल्यानंतर ती थोडी कमी थंड होते, पण आवेग फार आहे. पण थोडं ऋषिकेशला आलं की ती संत आणि तृप्त करणारी आहे, ते म्हणजे संत महात्मा. ते एकदम शांत आहे, एकदम तृप्त करणार आहे. थंडही आहे, सहन करण्याच्या सामर्थ्यातही आहे, सहनशक्तीच्या कक्षेतही आहे. तिथं बुडण्यामध्ये आनंदही आहे, वाहत जाण्याची भीतीही नाही आहे, पण कृतकृत्यता ही मात्र 100% आहे. गंगोत्री म्हणताना आपण ती जी गंगोत्री पाहतो आहोत ती गंगोत्री कदाचित नव्यानं प्रारंभ करून देणारी असेल, पण संत वाङ्मय ही जी गंगोत्री आपण म्हणतो ती गंगोत्री नव्या विचाराला जन्म देणारी आहे, नव्या दृष्टीला प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून सकल शास्त्रांचा समन्वय करून संत महात्म्याने आपल्या जीवनाचं एक तत्वज्ञान आपल्यासमोर ठेवलं की जे तत्वज्ञान बोजड नाही आहे, जे तत्वज्ञान कर्कश नाही आहे, जे तत्वज्ञान कठोर नाही आहे, तर जे तत्वज्ञान सहज आपण एखादा घास खावा. ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलेलं उदाहरण मी आपल्याला देतो. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर उदाहरण देतात. जसं निवांतची गेले हा शब्द आपल्याला पटकन मनाला स्पर्शून जातो, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखामध्ये एक वेगळे शब्द घातलेत अर्जुनाच्या संबंधामध्ये. अर्जुनाने देवाला असं विचारलंय की देवा हे मला पुन्हा एकदा सांगा. त्यावेळेला भगवान म्हणाले अर्जुना मला किती आवडलं तू हे म्हणालास, मग तुला सांगायचंच आहे. मी आता तुला असं सांगेन बोजड वाटेल असं सांगणार नाही, मग आता मी तुला कसं सांगेन. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला, एक घास विसा ठाई कीजी, एक घास विसा ठाई कीजी. साधं आहे, माता जेव्हा बालकाला अन्न भरवते भात भरवते, ताटलीतला भात सगळ्यात संपवायचा असतो, पण सगळ्या भाताचा एकच गोळा करून ती बालकाच्या तोंडात सुदैवाने घालत नाही. ती काय करते, त्याचे छोटे 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 घास करते, छोटे छोटे घास करते. काऊचा, चिऊचा, मामाचा, मामीचा, मावशीचा, आजीचा, आजोबांचा, दादाचा, ताईचा, हे बहुतेक सगळे घास माहेरच्यांचेच का असतात मला कळत नाही. साशरच्यांचा एक घास नसतो कधीच नाही. तुम्ही बघा ना, कधीतरी हे जवळून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, आपलं आठवून पहा. मामाचा घास आहे, मामीचा घास आहे, मावशीचा घास आहे, आत्याचा घास नाही कधी. काकूचा घास नाही कधी, काकाचा घास नाही कधी. मला तर वाटतं सासरच्यांचा घासच नसतो. सगळी माहेरची कशी येत असते, पण ती भरवते, सगळा भात ती भरवते, पण छोटे 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 घास करून असं भरवते की मुलाला आपण जेवतो आहोत याची जाणीवसुद्धा ती होऊ देत नाही. मला वाटतं संत वाङ्मयांनी हे काम केलं आहे, एक घास विसाठाई केला. इतक्या सहजतेनं त्यांनी भरवलंय ना माऊलींनी तुकोबारांनी आपल्याला की आपण जगतातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान अंगीकारतो आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला होऊ दिली नाही, पण जगतामधल्या सर्वश्रेष्ठ मानवांमध्ये आपली गणना करून टाकली. मानवी जीवनाचा आलेख मांडत असताना
खळांच्या व्यंकटीपासून ते दृष्टादृष्ट विजयापर्यंतचा जो आलेख ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनाचा म्हणून पसायदानात आपल्याला काढून दिला, त्या आम्हाला आमच्या ठिकाणी खलत्व आहे याची जाणीव होऊ दिली नाही आणि आम्हाला दृष्टादृष्टावर विजय मिळवता आला आहे याची जाणीव आम्हाला होऊ दिली नाही आणि एवढं करून हे सगळं आम्ही केलेलं आहे याचा अभिनिवेशही तिथं ठेवला, एवढं कोणीच करत नाही. आणि या दृष्टीने स्वतःच्या जीवनाकडे आणि जीवनाला उत्तुंग बनवणाऱ्या शास्त्रांकडे बघण्याची दृष्टी संत वाङ्मयाने आपल्याला दिली आणि त्या दृष्टीने मला वाटतं की संत वाङ्मय ही या विचारांची गंगोत्री आहे. खरा विचार तिथूनच सुरू झाला. म्हणून कधी कधी मला आमचे स्वामी वरदानंद भारती नेहमी म्हणायचे आणि त्यांचा विचार मला नेहमी तो आवडतो आणि मला ते थोडंसं पुढं वाढवून बोलावं वाटतं. ते असं म्हणायचे की भगवान श्रीकृष्णाने जर ज्ञानेश्वरी वाचली असती, तर ते ज्ञानोबारायांना असं म्हणाले असते की मलाही असंच मांडायचं होतं पण मांडता नाही आलं. आणि मला शंकराचार्यांच्या बाबतीतही हेच वाटतं की आचार्यांनी जर ज्ञानेश्वरी नंतरच्या काळात वाचली असती तर आचार्यसुद्धा ज्ञानोबारायांना असंच म्हणाले असते की मलाही असंच मांडायचं होतं पण मला मांडता नाही आलं. त्या काळातल्या अडचणी काय, मी आचार्यांचं मांडणं चुकीचं आहे असं कदापि म्हणणार नाही. त्या काळाची ती गरज होती हा भाग वेगळा आहे. ज्ञानोबारायांच्या काळाची ही गरज होती हा भाग वेगळा आहे. म्हणून मी म्हटलं की परिवर्तनानुसार मांडणी बदललेली आहे. पण या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की खरंच भगवंतानी ज्ञानेश्वर महाराजांनी किती सोपं केलं, तुकाराम महाराजांनी किती सोपं केलं आणि तशा अर्थाने त्या विचाराचा प्रारंभ तिथूनच झाला. कीर्तन म्हणजे काय असतं मला सांगा. आम्ही काय करतो हे मी विचारत नाहीये, मुळात संकल्पना काय आहे हे मी विचारतोय. कीर्तन म्हणजे भजन. वारकरी संतांनी कीर्तन या शब्दाला इतका वेगळा आयाम दिला, एक वेगळं व्यापकत्व दिलं. नुसतं भजन एवढ्यापुरतं ते सीमित ठेवलेलं नाही आहे. कीर्तन निरूपण विचार संगीत या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश केला. मला ते संकल्पनेबद्दल बोलायचं नाही पण कीर्तन म्हणजे काय असतं सांगा. तुकाराम महाराजांनी चार ओळींमध्ये मांडलेलं तत्वज्ञान हे अधिक सोपं करून समाज मनापर्यंत पोचवणं, एवढंच कीर्तनाचं काम काय आहे, कीर्तनकाराचं काम काय आहे. त्यांनी एवढंच केलं पाहिजे की तुकाराम महाराजांच्या विचाराची विचारामध्ये भेसळ न करता ते तत्वज्ञान, तो विचार अधिक जास्त समर्पक युक्तिवादानी आणि समर्पक विचारांनी, सहाय्यकारी विचारांनी समाजातल्या मनामनापर्यंत पोचवणं हे कीर्तनाचं आणि कीर्तनकाराचं खरं म्हटलं तर काम आहे. खरं म्हटलं तर हे काम कुठून सुरू झालं, हे सोपं करणं कुठून सुरू झालं, नामदेवऱ्यांपासून सुरू झालं. नामदेवऱ्यांनी कीर्तन केलं, त्या कीर्तनामध्ये देव डोलला देव नाचला हे सगळं वेगळं, पण त्या कीर्तनामध्ये समाजाच्या अंतरंगापर्यंत पोचणं, विचाराला पोचवणं हे काम नामदेवऱ्यांनी सुरू केलं. संत वाङ्मयांनी ते तशा अर्थाने आपल्यापर्यंत आणून दिलं हे त्या अर्थाने विचाराच्या सुलभीकरणाची गंगोत्री नाही का म्हणता येणार. विचाराच्या सहजतेची गंगोत्री नाही का संत वाङ्मय म्हणजे. आणि या अर्थानं या सकल शास्त्रांचा समन्वय करून ते शास्त्र आपल्या जगण्याचं अंग करून देणं, मला वाटतं की हे संत वाङ्मय ही अशा अर्थाने गंगोत्री म्हटली पाहिजे. कदाचित तो प्रारंभ नसेल पण वेगळ्या अर्थानं ती सुरुवात असेल हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. मग आता हे संत वाङ्मय म्हणजे आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री आहे असं जर म्हणणं असेल तर मुळात मानसशास्त्र आणि त्याच्यातही आधुनिक मानसशास्त्र याचा विचार आपण केला पाहिजे. काय आहे बाबा मानसशास्त्र? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. इतकं सोपं, पण इतकं सोपं झालं नाही आहे ते, इतकं सोपं नाही आहे. मी पुन्हा या विचाराकडे येणार आहे की मनाचा आणि मानसशास्त्राचा संबंध आपण मानतो किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आपण त्याला म्हणतो, पण याच मनाचा संबंध तत्वज्ञानाशी आहे ना, याच तत्वज्ञानाचा संबंध समाजाशी आहे ना, याच तत्वज्ञान याच मनाचा संबंध आपल्या तर्काशी आहे ना. तर्क कुठे चालतो? तर्क बुद्धीपेक्षा मनच जास्त स्वीकारत असतं. बुद्धीला तर्कातला दोष कळत असला तरी मन बऱ्याच वेळेला ते स्वीकारतं ना. मला ती काय आत्ता जात नाही, मी हे सगळे उद्याचे विषय आहे, मला बोलायचं आहे मनाविषयीच.
पण काय आहे बाबा मानसशास्त्र म्हणजे काय? एका मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची व्याख्या करताना असं म्हटलंय, सायकॉलॉजी इज नथिंग एल्स, मानसशास्त्र म्हणजे काही फार वेगळं नाही आहे. मग काय आहे? इट इज अ कंटिन्युअस फ्लो ऑफ कॉन्शियसनेस, असं एका मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची केलेली व्याख्या. कंटिन्युअस फ्लो ऑफ कॉन्शियसनेस, आपल्या जाणीवेचा अखंड प्रवाह म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या अपूर्ण आहे पण एका विचाराकडे प्रवृत्त करणारी आहे. कोणत्या विचाराकडे? कॉन्शियसनेस आणि मन यांचा काहीतरी अंतर्गत असा संबंध आहे की ज्या संबंधात आपल्याला त्या दोघांना एकमेकांशी वेगळं करता येणार नाही, ज्याला वेदांतामध्ये अविनाभावी संबंध असं म्हणतात. अविनाभाव संबंध असं म्हणतात. मी आपल्याला या अविनाभावाची संबंधाची उदाहरणं द्यायची ठरवली ज्ञानेश्वरीमधली तर पुष्कळ देईल. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आपण पहा. यत्र योगेश्वर कृष्ण या श्लोकावरचं भाष्य आपण पहा. किती काय काय ज्ञानेश्वर महाराजांनी अविनाभावाच्या असे संबंध मला सांगा की त्या संबंधामध्ये ते दोघे वेगळे आहेत पण एकमेकांपेक्षा वेगळे राहू शकत नाही. किती उदाहरणं आपल्याला आठवतील? मी आपल्याला थोडी उदाहरणं सांगतो. नवरा बायको एकमेकांपासून वेगळे, पण वेगळेच जर झाले तर हा नवरा राहणार नाही, ती बायको राहणार नाही. ती बाई होईल, हा पुरुष राहील, हा भाग वेगळा, पण ते नवरा बायको या संकल्पनेत राहणार नाहीत. या ही संज्ञा त्यांना लागू पडणार नाही, पण ते दोघे तरी वेगळे. पिता पुत्र हे जसे ज्ञानेश्वर महाराजांनी किती उदाहरणं दिली, एकापेक्षा एक सरस उदाहरण, एकापेक्षा एक. शेवटच्या श्लोकावरचं भाष्य आपण वाचून पहा. एक दोन उदाहरणं दोन ओवे आपल्याला सहज म्हणून सांगतो, सर्वांच्या परिचयाच्या असतील कदाचित. अविनाभाव संबंधाकरता फार चांगली उदाहरण आहे. सहज सांगतो, रावो तेथ कटक, सौजन्य तेथ सोयरिक, वन्ही तेथ दाहक असणे की जे, वसंत तेथ वने, वन तेथ सुमने, सुमनी पालिंगने सारंगाचे, दया तेथे धर्म, धर्म तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जायचा. सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण देतो, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथि जैसे. अविनाभावी संबंधात आहे हे सगळं, अविनाभावी संबंधामध्ये आहेत. वसंत वसंत तेथ वने, वन तेथ सुमने, किती सहज उदाहरण आहे. एवढं सहज कोण करतं अविनाभाव संबंध सांगण्याकरता? आमची जास्तीत जास्त उडी कुठपर्यंत? नवरा बायको, संपलं. आमची उडी स्थितपर्यंत गेली. ज्ञानेश्वर महाराज वसंत तेथ वने, रावो तेथ कटक, सौजन्य तेथ सोयरिक, जिथं सौजन्य आहे तिथेच संबंध दृढ होत असतात. सौजन्याशिवाय संबंध दृढ होत नाहीत. ते स्वतः सौजन्यशील असल्यामुळे त्यांची उदाहरणं तशीच येणार. आमची उडी नवरा बायकोपर्यंतच जाणार. कारण का? विचाराचीच दिशा तेवढी आहे, मर्यादाच तेवढी आहे, विचाराला दिशाच तिकडे. अविनाभावी संबंधात आहे. मी हे अविनाभावी संबंध कशा करता आपल्याला सांगितलं? मनाचा विचार करत असताना जाणीवेशी त्याचा अविनाभावी संबंध आहे. मनाचा मन आहे आणि जाणीव नाही, त्याला मन कोणी म्हणणार नाही. आणि मन नसताना जाणीव झाली असंही कधी होणार नाही. पण तरी मन वेगळंच आहे आणि जाणीव वेगळीच आहे. कंटिन्युअस फ्लो ऑफ कॉन्शियसनेस, जाणीवेचा अखंड प्रवाह आहे मन म्हणजे, किंवा काय मानसशास्त्र म्हणजे. या मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. मला पाश्चात्य तत्व मानसशास्त्रामध्ये फार प्रवेश करायचा नाही आहे, पण गंमत अशी आहे, तुम्ही पाश्चात्य माना पौर्वात्य माना, तुम्ही प्राचीन माना अर्वाचीन माना, पण मनाचा तत्वज्ञानाशी, तत्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी, आणि म्हणून मनाचा आपल्या जीवनाशी जो संबंध आहे तो आपल्याला तोडता येणार नाही, तो आपल्याला तोडता येणार नाही. याच्याकरता आपल्याला पहिल्यांदा मानसशास्त्र म्हणजे काय आहे याचा
अगदी धावता आढावा घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा आधुनिक मानसशास्त्र हे काय प्रकरण आहे, त्याच्यातली आधुनिकता कुठे आहे याचा थोडासा परामर्श घेऊन मग संत वाङ्मय ही त्याची गंगोत्री कशी मानता येईल। मानसशास्त्राचा विचार करताना मी हे एक वाक्य आत्ता बोलून जातो की जे वाक्य कदाचित माझ्या उद्याच्या व्याख्यानाचा उपक्रम आहे म्हणून त्या विचारांना आत्ता उपसंहार करतो। मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांसारखे मानसशास्त्रज्ञ याच्या पूर्वी झाले नाहीत आणि पुढे होण्याची शक्यता आहे। त्यांनी मानवी मनाचा जेवढा आणि जसा अभ्यास केला तसा अभ्यास कोणत्याही मानसशास्त्राच्या ग्रंथामध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाही। कदाचित आपल्याला त्याची तांत्रिक बाजू कळेल पण कोणतंही तत्वज्ञान हे अनुभवगम्य असतं। विचार हे अनुभवगम्य असले तरच त्या विचारामध्ये काहीतरी गांभीर्य राहतं, त्या विचाराला काही वजन येतं। विचाराची अनुभवगम्यता संपली की तो विचार तर्क ठरतो, विचाराची अनुभवगम्यता संपली की तो विचार हा जीवनाचं तत्वज्ञान होत नाही, जीवनाचा त्याचा संबंध राहत नाही आणि म्हणून ते एखादं कोरडं केवळ वाक्य होऊन जातं। ते न व्हावं याच्याकरता कुठेतरी त्याचा अनुभवाशी संबंध असला पाहिजे, ते अनुभवातून प्रकट झालेलं असलं पाहिजे आणि म्हणून समाज मनाचा संतांनी केलेला विचार त्या आधुनिक मानसशास्त्राचा आज ज्या पद्धतीनं विचार केला जातो त्याच्यात संत वाङ्मयाने पूर्वी काय सांगून ठेवलेलं आहे आणि आजकालचे मानसशास्त्रज्ञ त्या संबंधानं नेमकी कोणती भूमिका मांडतात याचाही थोडासा तुलनात्मक विचार मला उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये करायचा आहे। आज मी फक्त आपल्याला संत वाङ्मय आणि गंगोत्री या दोन विषया